हेलो। हाँ हेलो डॉक्टर। हेलो। हाँ बोला बोला डॉक्टर साहब। हेलो हाँ डॉक्टर साहब आई कोई थे बोला ना। हेलो सर, दोन साठी मी आया सर, तुम्हाला यस एकदा सर। आठवण करून दिले, बाकी काही नाही यस सर। यस यस सर डॉक्टर सर यस मी जयंत देशपांडे बोलतो सर युनिसेफ मधला। यस हेलो। हाँ मी जयंत बोलतोय ओके, बोला। नगर सरांचे सत्र घेत होते, ते सत्र मी घेणार सर आता। यस सर विल कॉल यू विल कॉल यू। तुम्ही लॉग इन रहा सर लॉग इन रहा हेलो। तुम्ही लॉग इन रहा म्हणलं हाँ बोला सर। तुम्ही रहा म्हणलं लाईन वरती। यस हेलो। हाँ तुम्ही लॉग इन रहा सर म्हणलं आवाज येतोय का? हाँ ऐकू आहे सर। हाँ एक सर। लॉग इन रहा सर। एक 5 मिनिटात सुरू करणार आहे आपण। डॉक्टर साहेब हे 1-5 मिनिटात आपण सुरू करणार आहोत। तुम्ही लॉग इन रहा। हॅलो आवाज येतोय का? हॅलो हाँ येतोय सर। मी हॅलो, मी लॉगडे सर राहणार सर, पूर्ण सत्रात मी आहे। ओके सर ओके सर ओके सर 1-5 मिनिटं सुरू करूयात सर तुमचे आपण। पूर्ण सत्रामध्ये मी राहणार आहे। ठीक आहे सर ठीक आहे सर ओके सर थँक्यू। हे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला वेगवेगळे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आपले बंद ठेवा म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम येत असेल तर म्हणजे व्यवस्थित आपल्याला ऐकता येईल। त्याचबरोबर एकूण आपली एकूण 7 सत्र याच्यामध्ये आहेत। 7 सत्रामध्ये तुम्हाला सर्व माहिती स्वच्छताग्रही आणि जल सुरक्षा यांना देण्यात येणार आहे। सर्वांनी या प्रशिक्षणामध्ये परिपूर्ण शेवटपर्यंत सहभाग घेऊन मिळणारी माहिती अवगत करावी। सर्व प्रशिक्षणाचं तुम्हाला जे पीपीटी आहे हे तुम्हाला दिलं जाईल। या पीपीटी नंतर तुम्ही संध्याकाळी ते शांतपणे त्याचा परत एकदा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून तुम्ही परत तुमच्या ग्रामपंचायतीशी तुमच्या सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी यांच्याशी शेअर करायचं आहे। त्यांना पण हा विषय समजून सांगायचा आहे। तुम्हाला जर काही प्रश्न उपस्थित असतील प्रश्न येत असतील तर शेवटी तुमच्यासाठी प्रश्नोत्तरासाठी पण वेळ आपल्याला ठेवलेला आहे। या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या चॅट मध्ये तुम्ही प्रश्न लिहून पाठवा। डॉक्टर साहेब आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत राहणारच आहेत। आता पहिलं सत्र डॉक्टरांना मी विनंती करतो। डॉक्टर आहात ना? डॉक्टर ऑन डॉक्टर सर मी आहे सर, मी हा सर ऐकू येत आहे? आणि सत्र हा येतोय सर। ऐकू आहे? यस सर यस हो सर सर यस हो सर सर तुमचं सत्र तुम्ही सुरू करा डॉक्टर साहेब। ऐकू येत आहे ना? येतंय पूर्ण येतंय क्लिअर येतंय। हाँ ओके, मी सुरू करतो सर। स्लाइड शेअरिंग यस चालू ठेवू करतो ओके सर। सर पहिला जे याच्यामध्ये हे आहे की कोविड-19, तर याच्यामध्ये मला दिलेलं जे आहे की कोविड-19 ची उपाययोजना आणि संसर्ग। नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट करा प्लीज। नेक्स्ट। सर डॉक्टरांच्या स्लाईड वर जा अजून पुढे जा। हा अजून पुढे हॅलो। जा अजून पुढे जा ज्ञानेश्वर। हा अजून पुढे अजून पुढे अजून पुढे। हा येस येस यस मागे मागे अजून नेक्स्ट स्लाइड। एक मिनिट, मागच्या स्लाइड सर, मागच्या स्लाइड। हॅलो मागची स्लाइड सर, ज्ञानेश्वर मागच्या मागची स्लाइड। स्लाइड बॅक स्लाइड घ्या। हॅलो हा सर बॅक बॅक घ्या बॅक त्याची मागची बाजूची स्लाइड घ्या प्लीज।
सत्र 2 आवाज येते? हा आता हा घेतली सर. आता पुढची, आता पुढची एक पुढे फक्त. हा तर माझा हा हा स्लाइड ठेवा. माझ्या दिलेला विषय आहे ते COVID-19 बद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि त्यांच्या संसर्गाचे उपचार सांगायचे. आवाज येत आहे ना? क्लिअर आहे? आवाज क्लिअर आहे माझ? सर यू आर व्हेरी मच क्लिअर. ओके. COVID-19 जे आहे याला कोरोना व्हायरस पण म्हणतात. याचा फुल फॉर्म आहे कोरोना व्हायरस डिसीज आणि हे 2019 मध्ये आलंय म्हणून याला आपण COVID-19 म्हणतो. पहिला हा आजार जे आहे वुहान प्रांतामध्ये चायनामध्ये वुहान देशमध्ये पडलेला होता. ते अराउंड डिसेंबर लास्ट एंड मध्ये हा व्हायरस तिथे पडलेला होता. आणि हा व्हायरस मध्ये असं होतं की वुहान जे असं म्हटलं जातात की अजून वुहान मध्ये जो मीट एरिया होता, मीट एरिया म्हणजे वुहान प्रांतामध्ये मीट मार्केट होतं आणि तो असा मार्केट आहे जिथे माणसां सोडून सगळी प्राणी तुम्ही जस्ट यू टेक द नेम तुम्हाला ती अवेलेबल आहे तिथे. असं मोठ्या मीट मार्केट मधून ते आढळलं होतं असं सांगितलं जातात की ते मार्केट मधून जे बॅट्स असतात चमकादड म्हणजे याच्यामधून हा व्हायरस पसरलेला आहे आणि तो माणसांमध्ये आलेला आहे असं अजून याच्यावर शोध सुरू आहे. तर पहिला हा व्हायरस जो आहे तो चायनावर सापडलेला होता. बाय द एंड ऑफ डिसेंबर मध्ये हा सापडलेला होता. जवळपास 4 महिने तिथे तो एपिडेमिक पसरला वुहान प्रांतामध्ये. नंतर तिथे सबसिडाइज झाला आणि सगळ्यात नंतर या देशाने याच्या नंतर जे हायेस्ट जिथे केसेस होते तो झाला इटली. इटलीमध्ये ही लोंबार्डी तिथकडची एपिसेंटर होती. तिथे सगळ्यात जास्त केसेस सापडले. मृत्यूचा दर अजून जास्त आहे तिथे. त्याच्यानंतर हा स्पेन मध्ये आला. इटली सोबतच स्पेन मध्ये आला आणि सगळ्यात जास्त आता जे हा डिसीज आहे तो आता अमेरिकेत आहे. अमेरिकेत साधारणपणे 7-8 लाख डिसीज अजूनही पॉझिटिव्ह. अमेरिके इतर लोकांनी त्यांच्या माईक म्यूट ठेवावी प्लीज. ओके. तर या सगळ्यात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये हा आजार आहे. या आजारांचे लक्ष असं आहे की हा जो व्हायरस आहे तो पसरतो कशा व्हायरसमुळे? SARS-CoV-2 नावाचा हा व्हायरस आहे. त्याच्यामध्ये हा व्हायरस जे आहे हा पसरतो. हा विषाणू जे आहे ते 2 प्रकारे पसरतात. एकतर याला आपण म्हणतो ड्रॉपलेट इन्फेक्शन. ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे काय? जेव्हा एखादा माणूस समोर जेव्हा एखादा माणूस ज्याच्यामध्ये COVID-19 आहे ज्याच्यामध्ये विषाणू आहे तो माणूस जेव्हा बोलत असतो खोकत असतो शिंकत असतो तर तेव्हा हा विषाणू एअर मध्ये पडत आणि तो इन द फॉर्म ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स पडतात. कारण की ते त्याच्यामध्ये नमी असते. आणि हा व्हायरस एकापर्यंतच ट्रॅव्हल करू शकतो. का? हा व्हायरस जे आहे तो हेवी वेट व्हायरस आहे. हा खाली पडतो लगेच त्याचं वजन जास्त असल्यामुळे. म्हणून हा व्हायरस 1 मीटर पर्यंत ते पसरतो. दुसरा खाली पडल्यानंतर तो एक जमिनीवर पडणार किंवा सरफेसवर हा जे व्हायरस आहे ते असं सापडलेलं आहे की 8 ते 24 तास तो सरफेसवर तो व्हायरस राहतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणून उपाययोजनामध्ये 3-4 गोष्टी वारंवार सांगितले जातात. ते आहे तर एक हात स्वच्छपणाने धुणे, लोकांपासून 1 मीटर अंतर राखणे असं. आणि हा व्हायरस जो आहे याचा आउटर कोटिंग जे आहे तो थोडाफार डेलिकेट आहे. म्हणून साबण पाण्याने जे आपण हात धुतो किंवा अल्कोहोल सॅनिटायझर वापरतो अल्कोहोल सॅनिटायझर वापरतो कुठलाही अल्कोहोल सॅनिटायझर याच्यामध्ये चालत नाही. आपल्याला असंच अल्कोहोल सॅनिटायझर वापरावं लागतं ज्याच्यामध्ये अल्कोहोलचा पर्सेंटेज 70%पेक्षा जास्त असेल. आणि दुसरी गोष्ट आपण सॅनिटायझर प्रमोट करत नाही असेल चांगली आहे. साबण पाण्याने तुम्ही नीट हात धुतलं तरी हा गोष्टी पुष्कळ आहे. साबण पाण्याने हात धुवायचे म्हणजे काय? नुसतं साबण लावायचं हात धुवायचं असं नाहीये. साबण पाणी पहिला तुम्ही हात लावायला पाहिजे आणि 6 स्टेप्स मध्ये तुम्हाला हात धुवायचे. पुढे चुमन आहे म्हणून ते येणार आहे. एक एक स्टेप तुम्हाला हा हात तुम्ही निदानपणे 20 ते 40 सेकंद स्वच्छ हात तुम्ही धुतला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हात पूर्ण अंगठे तुमचे स्वेब स्पेसेस सगळं तुम्ही ते क्लिअर केली पाहिजे. साबण पाण्याची जे ऍक्शन असतात म्हणून याच्या आउटर कोटिंग मरून जातात आणि हा विषाणू इनऍक्टिव्ह होऊन जातो. दुसरं
दुसरं आपण जर चुकून हा व्हायरस हाताने जरी आलं तर हे शरीराच्या आतमध्ये कसं पसरणार, एक डोळ्यामध्ये जाऊ शकतो, एक तोंडामध्ये जाऊ शकतो किंवा रेस्पिरेटरी होते, मधून आपल्याला डोळा हात लावायचं जे आहे ते कधी कधीही टाळायचं आहे. म्हणून असं वारंवार सांगितलं जातं की तुम्ही एका मीटरवर अंतर ठेवा आणि तुमचे जे हात डोळे किंवा नाकातून तुम्ही हात ठेवा, कारण की याच्यामधून विषाणू आत शरीराच्या आतमध्ये जात आणि एकदा व्हायरस जेव्हा शरीराच्या आतमध्ये जातो तर तो विषाणू मल्टीप्लाय फॅक्टर वरती होत जातो आणि तो व्हायरस होऊन जातो. मग हा व्यक्ती जे आहे ह्या व्यक्ती पण दुसऱ्या व्यक्तीला असं पसरू शकतो. कसं? शिंकण्यातून व्हायरस खाली पडलं असं. आता हा व्हायरस एकदा आलं तर इन्क्युबेशन पिरियड आपण जे म्हणतो, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय आहे, व्हायरस शरीराच्या आतमध्ये आल्यानंतर तो मल्टीप्लाय व्हायला सुरू करतो आणि एकदा मल्टीप्लाय झाल्यानंतर त्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम लक्षणं आढळतात. व्हायरसच्या आतमध्ये येणं आणि लक्षणं दिसणं हा इन्क्युबेशन पिरियड आपण म्हणतो. साधारणपणे COVID-19 इन्क्युबेशन पिरियड जे आहे 2 ते 4 दिवस आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर COVID-19 आजारी झालं त्याच्यामध्ये लक्षणं आढळायला 2 ते 14 पर्यंत ते लागू शकतात. ओके, नेक्स्ट. आता कुठले कुठले लक्षण याच्यामध्ये येतात? खोकला, स्पेशली कोरडा खोकला येतो, ताप येतो, दुसरा श्वसन श्वास करताना त्रास असतात. हे COVID-19 ची लक्षणं आहे. म्हणजे COVID-19 मध्ये हा लक्षण दिसतात, हा लक्षण आहे याचा अर्थ त्यांना COVID-19 आहे असंही नाहीये, आणि हा लक्षण असल्यामुळे त्यांना असंच सोडायचं असंही नाहीये. ज्या व्यक्तीमध्ये हा लक्षण आढळतात त्यांची वैद्यकीय तपासणी करून गरजेचं आहे. मग तो जर सस्पेक्ट असो, कॉन्टॅक्ट असो, तर त्याच्यामध्ये तो लक्षण जेव्हा आढळून येतात मग त्याच्यामध्ये तुम्ही ते तपासणी होऊनच क्लिअर होतात. मग ते वेगवेगळ्या दिशेने तो आहे, त्यांना क्वारंटाईन कोणाला करायचं, सस्पेक्ट कोणाला म्हणायचं, कोणी क्वारंटाईन जाणार, कोणी उपचारासाठी जाणार, COVID-19 सेंटरमध्ये कोण जाणार, दुसरं COVID-19 डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये कोण जाणार, हा सगळी गोष्ट महत्वपूर्ण आहे. पण कुठलाही व्यक्तीमध्ये जर खोकला येत असेल, कोरडा खोकला स्पेशली, ताप येत असेल, श्वसन श्वासाचा त्रास होत असेल, तर त्यांनी त्याच्या जवळपास आरोग्य सेवेत दाखवून देणे गरजेचं आहे. तिथे ते ठरवतील की पुढे त्याच काय आहे. जर तुम्हाला हा लक्षण दिसून आली तर तुम्हाला प्रयोगशाळेत चाचणी करणारा बाधित त्वचा संसर्गात आला असाल तर राज्यस्तरीय हेल्पलाईन नंबरवर किंवा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचे जे टोल फ्री नंबर तुम्हाला दिलेला आहे टोल फ्री नंबर, ते टोल फ्री नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला वैद्यकीय सेवा उपलब्ध केलं जाईल. दुसरं याच्यामध्ये महत्वपूर्ण गोष्टी ज्या आहे ते फारंवार सांगितले जातात की एकदा तुम्हाला सोशल डिस्टन्स मेंटेन करायचंय, म्हणजे 2 लोकांपासून 1 मीटर अंतर पाळायचं आहे. मग तो 2 व्यक्ती कोणीही असो, तुमच्या घरचे असो, बाहेरचं असो, तुम्ही कार्यशाळेत असलं तरी तुम्ही 1 मीटरच्या अंतरावर तुम्हाला राहायचं आहे. रिझन हा 1 मीटरच्या अंतरावर ते व्हायरस जातो. दुसरी, तुम्हाला नाकातून, तोंडातून किंवा डोळ्यातून स्पर्श करणे, हातून स्पर्श करणं टाळायचं आहे. ही स्टी महत्वपूर्ण आहे. दुसरं, मास्क कोणाला वापरायचं हा महत्वपूर्ण गोष्ट आहे. मास्क कशा कुठल्या कुठल्या महानगरपालिकेत तर कंपल मास्क वापरायला सांगितलं, जसं BMC असो, PCMC असो, मग त्या लोकांना तर मास्क वापरायचंच आहे. मास्क मध्येही प्रकार आहे, पुढे ते येईल. सगळे लोकांना T98 मास्क वापरायची गरज नाही. दुसरं, लाभार्थींनाही RRR सर्जिकल मास्क वापरायची गरज नाहीये. जे लाभार्थी ज्यांच्यामध्ये लक्षणं नाहीये, जे लाभार्थी असो, जे घराचे जे इतर जे लोक आहेत, सामाजिक व्यक्ती जे घरामध्ये राहतात, इतर जे पब्लिक मध्ये जे वर्क आहे, समूह आहे, तर त्यांनी घरातून कपड्याने बनवलेला मास्क किंवा गमचाही चालेल. ठीक आहे, तर ते क्लॉथ मास्क वापरू शकतात. जे जर त्यांना कुठला सिम्टम्स येत असेल तर ते RRR सर्जिकल मास्क वापरू शकतात. आपले फ्रंटलाईन वर्कर्स जे आहे ते कॅन यूज RRR सर्जिकल मास्क, म्हणजे 3 पदरीचे जे सर्जिकल मास्क आहे ते. मास्कचे जेव्हा तुम्ही सांगतात पुढे येणारा टॉपिक्स आहे, त्याची हाताळणी कशी करायची ते पण महत्वपूर्ण गोष्ट आहे. ठीक आहे,
तर हे कोविड 19 चं मुख्यतः हे आहे. तर हा आजारचं मुख्य कारण हा आहे की हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींबरोबर फार लवकर पसरतो. साधारणपणे असं बघितलेलं आहे की एक आजारी झालेला व्यक्ती, कोविड 19 झालेला व्यक्ती जे आहे तो साधारणपणे, सर पुढच्या स्लाइडचं स्लाइड शेअरिंग काम, तो साधारणपणे चार व्यक्तींना तरी नक्की तो त्याचा प्रसारण करतो. हा लॉकडाऊन काळाचे आकडा आहे, इतर काळाचा नाही. म्हणजे लॉकडाऊन काळातही एक कोविड 19 पेशंट इतर कोणाशी चार व्यक्तींना तरी तो कोविड 19 चा संसर्ग करतो. आणि त्यांच्यावर सस्पेक्ट किती असू शकतात, पण तो चार व्यक्तीला असा एव्हरेज आकडा आलेला आहे. आणि हा चार व्यक्ती जे आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की हा व्हायरस मध्ये डेथ रेट फार कमी आहे. आणि असा पण आढळलाय की हा व्हायरस मध्ये काय काय लोकांमध्ये तर बऱ्याच लोकांमध्ये सिम्पटम्स पण नाहीये, पण त्याच्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये डेथ रेट जे आहे ते खूप कमी आहे. दुसरा अधिक जोखमीचे गट म्हणजे वयस्कर वृद्ध माणसं आहे, एस्पेशली जे सिनियर सिटीजन्स आहे ज्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्टचे आजार आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला जास्त लक्ष द्यायचे आहे. आणि त्यांना ते जास्त जोखमीचे गट आहे, त्याच्यामध्ये एक सस्पेक्ट जास्त आहे, म्हणून त्याच्यावरही लक्ष देणं अपेक्षित आहे. एवढी माहिती मला कोविड 19 मध्ये द्यायची होती. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही आता विचारू शकतात किंवा चॅट बॉक्सद्वारे. नंतर पण मी पूर्ण सेशन क्वेश्चन रेट आउट पर्यंत पण नंतर पण असणार आहे, तुम्ही तेव्हा विचारू शकतात. धन्यवाद सर. माझ आदेश जे स्पीकर आहे त्यांना ती कंटिन्यू करावी प्लीज. आदेश पहिला तर आपला आदेश. हॅलो, ऐकू येते? हो सर, हो सर. हा सुरू कर आदेश. नमस्कार, मी हो सर पहिलं सत्र घेतो सर. नमस्कार, मी आदेश मुकणे, जिल्हा परिषद पालघर समाज विकास तज्ञ. शासनाने आपल्या सगळ्यांना माहिती, आता सरांनी बरीचशी माहिती कोविड 19 विषयी या विषाणू बद्दल दिलेलीच आहे, परंतु शासनाने याबाबत ह्या विषाणू भारतात आल्यापासून काय काय खबरदारी घ्यावयाची आहे, तर याविषयी शासनाने बरेचसे परिपत्रके, शासन आदेश आणि बरेचसे उपक्रम शासनाने निर्गमित केलेले आहेत किंवा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आता याच्यामध्ये विषाणूचा संसर्ग कसा झाला आहे आणि विषाणूची संकल्पना काय आहे, कोविड 19 या विषाणूची संकल्पना आणि संसर्ग हा मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलाच, आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय, मग त्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता. हॅलो, नेक्स्ट स्पीकरला विनंती आहे, त्याने टॉपिक्स कंटिन्यू करावे प्लीज. यस सर, यस सर. आणि याच्यामध्ये कोविड 19 संबंधातील ज्या प्रतिबंधात्मक उपाय, वैयक्तिक स्वच्छता आणि कुटुंबांनी सार्वजनिक स्वच्छता, तर आपल्याला या सुद्धा डॉक्टर साहेबांनी बऱ्याचशा प्रमाणात समजून सांगितलेले आहेत. आता आपल्याला वैयक्तिक स्वच्छता काय घ्यायची आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की हात आपल्या जे 6 स्टेप्स आहेत त्या 6 स्टेप्सचा वापर करून हँडवॉशने किंवा घरात जे आपल्याला साबण उपलब्ध आहे. यस सर, घरात साबण, हँडवॉश उपलब्ध आहे, याचा वापर करून आपल्याला वैयक्तिक स्वच्छता करायची आहे. आणि कुटुंब आणि सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता आहे, थोड्या प्रमाणात याच पद्धतीचा वापर करून आपण कुटुंबाची काळजी, आपल्याला अंतर ठेवायचं आहे, आणि अंतर ठेवून आपण घरात राहत असलो किंवा घराच्या बाहेर राहत असलो. कंटिन्यू करावी प्लीज. तर घरात आणि घराबाहेर, हा सर बोला आदेश, बोला तुम्ही बोला. हो सर, हो सर. घरात आणि घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी या प्रकारची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता यामध्ये संभाव्य किंवा बाधित कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती संबंधी काळजी घ्यायची असेल तर आपल्याला बरेचशी डॉक्टरांनी सांगितलेली आहे, पण आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की समाजात अशा कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींना किंवा रुग्णांना मानहानी आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. तर अशा व्यक्तींशी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हा विषाणू किती काळ टिकू शकतो आणि किती. हॅलो सर, माझा आवाज येतोय? आदेश, आवाज येतोय, बोला तुम्ही. हा सर, हा विषाणू किती काळ टिकू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला या आजारावर नियंत्रण मिळवता येतं
तर या प्रकारे आपण जे काही रुग्ण आहेत त्यांच्याशी आपल्या शोधारहाने वागणे खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बरेचसे गैरसमज आहे किंवा आपल्या पारंपरिक काही समजुती आहेत परंपरा आहेत याच्यामुळे आपण काही प्रमाणात ज्या जो रुग्ण आहे त्याच्याशी आपण त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो परंतु तसं करणं चुकीचं आहे. आता शासनाने बरेचशा व्यक्ती आहेत ज्या आपल्याला जसं की आशा आहे, ANM आहे, अंगणवाडी सेविका आहेत आणि यांना सोबत घेऊन शासनाने लोकांसोबत जनजागृती कशा प्रकारे करायची आहे या आजारी संबंधी हे आपल्याला शासनाने सांगितलेले आहे. तर आपल्याला आंतर व्यक्ती संवादाच्या माध्यमातून जनजागृती करायची आहे. तर ती कशी? तर आपल्याला शारीरिक अंतर ठेवायचं आहे जसं आपण म्हणतोय किंवा तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकतात की 1 मीटर अंतर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणं 2 व्यक्तीमध्ये सुरक्षित राहील. आणि हा एक प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक खूप महत्वाचा उपाय आहे का जेणेकरून या उपायामुळे या रोगाचा विषाणू हा पसरत नाही. त्याच्यानंतर आता तुम्हाला माहितीच आहे का बऱ्याचशा ठिकाणी जे काही बफर झोन आहेत का त्या ठिकाणी ANM आशा किंवा काही काही माणसं आहेत की जे घरी येऊन सर्वे करतायत आणि काही पर्यवेक्षक आहेत का जे घरी येऊन सर्वे करतायत आणि बरीचशी माहिती आपल्याला सांगतायत. यामध्ये मग आपल्याला रुग्ण कसा ओळखायचा आहे किंवा जोखमीचा एखादा गट कसा आहे, जोखमीचा गट म्हणजे काय, एकत्र राहणं चुकीचं आहे आणि त्यातून मग संभाव्य रुग्ण कसा आहे. त्यानंतर शहरी व ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेची उपलब्धता सुनिश्चित कशा प्रकारे केलेली आहे आणि समन्वय गट कसा बनवलेला आहे ही सर्व माहिती आता बऱ्याच अंशी आपल्याला घरोघरी फिरून हे ANM आशा सेविका त्याच्यानंतर पर्यवेक्षक आपल्याला देत आहेत. यानंतर मग या सर्व गोष्टीतून आपल्याला मानसिक जो त्रास दिसून येतोय, मानहानी आणि भेदभाव दिसून येत आहेत, तर याविषयी जे काही समज आणि गैरसमज आहेत यासाठी आपल्याला जी कार्यरत यंत्रणा आहे त्याची मदत घ्यायची आहे. आता तुम्हाला माहितीये आपल्याला बऱ्याच अंशी आपल्याला भीती वाटते की मला कोरोना होऊ शकतो आणि मग तो झाला तर मी काय करेल, या विचारानेच आपण घाबरून जातो, आपल्याला सायकोलॉजिकल सिम्पटम्स दिसायला लागतात. तर अशा वेळी आपण घाबरून जाणं चुकीचं आहे आणि संबंधी जी काही यंत्रणा आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणे खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जर अशा प्रकारचा रुग्ण आढळला, कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळला, तर आपण घाबरतो आणि लगेचच आपण आपल्या घराच्या शेजारीच असेल किंवा आवारात असेल परिसरात तर आपण तिकडून निघून जायचा किंवा आपल्या दुसऱ्या ठिकाणी नातेवाईकांकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर हे करणं सगळं चुकीचं आहे आणि हे करू नका. तुम्ही आहे तसंच घरातच क्वारंटाईन राहा आणि आपली स्वतःची काळजी घ्या. शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहेत त्याचा वापर करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या गावामध्ये समाजामध्ये गाव वस्ती वाडीमध्ये जी राहणारी लोक आहेत या सगळ्यांना आपल्याला हे समजून सांगायचं आहे. सर हॅलो. हा आदेश सर प्लीज कंटिन्यू नेक्स्ट पुढचं सेशन सर दुसरं सत्र. ठीक आहे, मी विक्रम शिंदे. हॅलो नमस्ते. नमस्ते सर, विक्रम शिंदे जिल्हा परिषद पुणे शालेय स्वच्छता आरोग्य सल्लागार. सर आपण आता तिसरं सत्र सुरू करतोय. तिसरं सत्र आहे प्रतिबंध समुदायामध्ये सुरक्षित सवयी. आज रोजी या विषाणूवरती कुठल्याही प्रकारची लस नाहीये हे सर्वांना माहिती आहे. म्हणून हा जर विषाणू हा जो व्हायरस आहे हा जर थांबवायचा असेल, याला जर कंट्रोलमध्ये करायचं असेल तर आपल्याकडे 4 पर्याय आहेत. जे आहे ते प्रतिबंधात्मक उपाय. मग त्यामध्ये पहिला विषय आहे हातांची स्वच्छता करणे वारंवार, त्यानंतर श्वसन संस्थेची स्वच्छता, त्यानंतर शारीरिक अंतर राखणे आणि चौथा आहे अधिक जोखमीच्या गटांकडे लक्ष देणे. सर नेक्स्ट स्लाइड. त्यामध्ये हा जो रोग प्रसार होतो किंवा हा जो विषाणू त्याचा प्रसार होतो हा कशा मार्ग कुठल्या कुठल्या मार्गाने होतो हे आपण पाहूया. रोग प्रसाराचे मार्ग, त्यामध्ये बाधित व्यक्तीची शिंक किंवा खोकला याद्वारे ह्या विषाणूचा प्रसार होतो. त्याचप्रमाणे संसर्गजन्य थेंब म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर
शिंकणे आणि खोकल्याने जर हे थेंब आपल्या परिसरातील वातावरणामध्ये जर आढळून आले तर या ठिकाणी हे संसर्गजन्य थेंब आपल्या शरीरामध्ये प्रवास करू शकतात आणि त्याच्यामधून आपल्याला संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर संसर्गजन्य थेंब तुमच्या हाताद्वारे हातावरती पडतात. हे जे हातावरती पडतात थेंब हे वातावरणामध्ये आपला जर या संबंधित बाधित व्यक्तीवरती संबंधित आपला जर संपर्क आला तर त्या ठिकाणी ते संसर्ग आपल्या हातावरती होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रामुख्याने जर आपण एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक हाताशी संपर्क आला किंवा शरीराशी संपर्क आला आणि जर ती व्यक्ती बाधित असेल तर त्या ठिकाणी एक आपल्याला त्याचा संसर्ग होतो. म्हणून हस्तांदोलन हा एक आपल्याला टाळायचा याच्यामध्ये. त्याचप्रमाणे विषाणू संक्रमित होतात कशामुळं, तर एकमेकाला हा जेवले किंवा एकत्र जेवण केले किंवा कुठल्याही प्रकारे जर आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात आलो हात पाय वगैरे तर त्या ठिकाणी विषाणू संक्रमित होऊ शकतात. त्याचप्रमाणे हे जे विषाणू आहे हे विषाणू बाधित व्यक्तीची शिंक खोकला याद्वारे जर सार्वजनिक ठिकाणी पडले थोडक्यात समजा एसटी किंवा सामूहिक प्रवासाचं साधन किंवा एकत्र कुठं बसण्याची जागा असेल तर त्या ठिकाणी किंवा आपण समजा प्रवास करत असताना रेल्वे त्याचप्रमाणे एखाद्या खुर्चीवरती बाकड्यावरती ऑफिसमध्ये जर त्या ठिकाणी एखादा असा संसर्गजन्य व्यक्ती आला आणि तो शिंकला खोकला तर ते विषाणू हे आपल्या परिसरामध्ये पसरतात आणि त्याच्याशी आपला जर हाताला संसर्ग झाला हात त्या ठिकाणी लागले तर त्या ठिकाणी हे विषाणू संक्रमित होतात आणि हे आपल्या हाताद्वारे आपल्या नाकातोंड आणि डोळ्यात जर गेले तर त्याचा आपल्याला बाधा निर्माण होते. म्हणून हा रोग प्रसाराचे जे मार्ग आहेत हे आपल्याला यामध्ये बंद करायचे आणि हे आपल्याला गावकऱ्यांना सांगायचं आहे जेणेकरून गावकरी याबाबत जागरूक होतील आणि अशा कृती ज्या आहेत त्या करणार नाहीत. नेक्स्ट स्लाइड सर. सर नेक्स्ट हातांची स्वच्छता. आता याच्यातला पहिला जो विषय आहे हातांची स्वच्छता आणि हातांची स्वच्छता कशी करायची, प्रतिबंध काय करावे हे याच्यामध्ये आपण पाहूया. हातांची स्वच्छता म्हणजे अशा प्रकारे हात धुवायचे जेणेकरून हातावरील संभाव्य पॅथोजन्स म्हणजे हे जंतू हे बऱ्याच प्रमाणात कमी होतील. आणि हातांची स्वच्छता राखण्यासाठी 40 सेकंद साबणाने हात धुवायचे किंवा 70% अल्कोहोल असलेले हँडवॉश सॅनिटायझर वापरावे. हात धुतल्यामुळं आपल्याकडे हात धुण्याचे अनेक वेगवेगळे आपण प्रात्यक्षिक घेतलेली शाळा अंगणवाडी त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी आपण याची प्रात्यक्षिक घेतलेली आहेत. ह्या ज्या 6-7 स्टेप आहेत हात धुण्याच्या ह्या विशेष करून आपण सर्वांना प्रात्यक्षिक हे दाखवायचं आहे. आणि हे हात धुताना आपण म्हणतो 1 मिनिट हात स्वच्छ साबणाने धुवावेत म्हणून, त्याच पद्धतीने हे हात जर सॅनिटायझरने आणि स्वच्छ साबणाने धुतले तर हे जंतू हातावरती आले असेल किंवा शरीरावरती जरी आले असतील हाताच्या आजूबाजूला तरी ते त्या ठिकाणी मरतात आणि त्या विषाणूचा आपल्याला प्रादुर्भाव होत नाही. म्हणून 40 सेकंद साबण आणि पाण्याने तुमचे हात सतत धुवा, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यावरती किंवा नाक शिंकल्यावरती खोकल्यावर किंवा शिंकल्यावर. त्याचप्रमाणे जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर हाताला सॅनिटायझर लावायचे ज्याच्यामध्ये 70% हे अल्कोहोल असतं असे सॅनिटायझर वापरावे. त्याचप्रमाणे काय करू नये याच्यामध्ये हे प्रामुख्याने लक्षात घ्या, न धुतलेल्या हाताने तुमच्या डोळ्यांना नाकाला व तोंडाला स्पर्श करू नका. त्याच म्हणजे हात धुतल्याशिवाय आपण आपल्या नाका तोंडाला अजिबात स्पर्श करायचा नाही, डोळ्याला स्पर्श करायचा नाही. त्याचप्रमाणे दरवाजाच्या मुठी, दरवाज्यावरील घंटी, लिफ्टची बटणे, जिन्याचे कठडे, आधारासाठी असलेले दांडे, खुर्च्यांची पाट, एसटीचे एटीएमचे स्क्रीन, मोबाईल, बस, ट्रेन मधील दांडे यासारख्या पृष्ठभागांना शक्यतो स्पर्श करायचा नाही. हे प्रामुख्याने सर्वांनी लक्षात ठेवा आणि हे सुद्धा आपण आपल्या समाजामध्ये गेल्यावरती लोकांमध्ये गेल्यानंतर समुदायाला हे सांगायचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. प्रतिबंध श्वसन संस्थेची स्वच्छता. आता श्वसन संस्थेची स्वच्छता करताना काय काळजी घ्यायची ते आपण पाहूया. श्वसन संस्थेची स्वच्छता म्हणजे खोकणे किंवा शिंकणे यासारख्या श्वसन संस्थेशी संबंधित असलेल्या सवयींद्वारे जंतूचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या विविध उपाययोजना. काय करावे आणि काय करू नये म्हणजे आपली जी काही श्वसन संस्था आहे, श्वसन संस्था नाकापासून सुरू होते फुफ्फुसापर्यंत, या श्वसन संस्थेची निगा राखणं आता ह्या कोविडमध्ये आपलं महत्वाचं काम आहे आणि हे लोकांपर्यंत हा मेसेज केला पाहिजे. काय करावे तर खोकताना वा शिंकताना तुमचे तोंड रुमालाने व टिश्यू पेपरने झाका. त्याचप्रमाणे वापरलेल्या टिश्यू पेपर झाकण असलेल्या कचऱ्याच्या डब्यात तात्काळ टाकून द्या. नंतर जर तुमच्याकडे टिश्यू व रुमाल नसेल तर शिंकताना दंड दुमटून तुमचे तोंड झाका. त्याचप्रमाणे
जर खोकताना व शिंकताना तोंड हाताने झाकले असेल तर हात साबणाने ताबडतोब धुवा. हे आपण प्रामुख्याने करायचं आहे, कारण जेव्हा एखादी बाधित व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला समजा त्याचा संसर्ग झाला असेल, हे व्यक्ती जर शिंकली आणि त्याचा जर प्रसार तिच्या शरीरावरती कपड्यावरती झाला आणि ती कपडे जर दुसऱ्याला संपर्कात आली दुसऱ्या व्यक्तीचे, तर तो व्यक्ती सुद्धा त्यामध्ये बाधित होऊ शकतो किंवा त्याला त्या ठिकाणी त्याची बाधा निर्माण होऊ शकते. म्हणून शक्यतो ह्या सगळ्या कृती आपल्याला करायच्या. आता काय करू नये, साडीचा पदर किंवा ओढणी किंवा फडके यासारख्या गोष्टींचा वापर तोंड झाकण्यासाठी करू नका, कारण ही फडके आपण वारंवार वापरत असतो आणि ती जर इतर ठिकाणी पुन्हा वापरली गेली तर त्यावरती आलेले विषाणू हे आपल्या नाकातोंडात किंवा आपल्या कुटुंबियांच्या नाकातोंडात जातील आणि त्या ठिकाणी त्या विषाणूची बाधा निर्माण होऊ शकते. उघड्यावर थुंकू नका, थुंकण्यासाठी नेहमी पीकदानीचा व वॉश बेसिनचा वापर करा. अनेक लोकांना सवय येत तंबाखू खाणे, थुंकणे, त्याचप्रमाणे गोवा मावा खाऊन थुंकणारे लोक असतात, ह्या लोकांना प्रतिबंध घालणे हा हे महत्वाचा विषय याच्यामध्ये आहे. जेणेकरून कोणालाही सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठेही घरामध्ये थुंकून देऊ नये हे सर्वांनी त्या कुटुंबाला समजून सांगितलं पाहिजे. आपल्याला स्वच्छतागृही आणि आशा वर्कर त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका जेव्हा आपण सांगण्यासाठी जातो, कोविडला प्रतिबंध करण्यासाठी जातो, त्यावेळेस प्रत्येक कुटुंबात ही सूचना सर्वांनी द्या की कृपया व्यसन करून त्या ठिकाणी थुंकू नका, तंबाखू खाऊन थुंकू नका. ओके, त्यानंतर दुसरी स्लाइड सर, शारीरिक अंतर राखणे हा अतिशय महत्वाचा एक आपल्याला या ठिकाणी विषय आहे की जर ह्या रोगाला प्रतिबंध करायचा असेल तर दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर हे किमान 1 मीटर असणं गरजेचं आहे, किंवा बाजारात जर गेले तर त्या ठिकाणी 2 ते 3 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून हा विषाणू जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती किंवा शिंकण्यातून खोकल्यातून जरी बाहेर निघाला तरी तो आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणून शारीरिक अंतर राखण्यासाठी आजार पसरू नये म्हणून आपापसात हेतू पुरस्पर शारीरिक अंतर राखणे, लोकांना एकमेकांमध्ये किमान 1 मीटर अंतर राखले तर कोविड-19 बाधा होण्याची शक्यता दुरावते. त्यामध्ये काय करायचंय की बाहेर जाण्याची अजिबात आवश्यकता नसेल तर घरीच राहा, शक्यतो आपण घरीच थांबायचं आहे, अजिबात बाहेर मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांकडे जायचं नाही. तुम्ही आणि दुसरी व्यक्ती यांच्यामध्ये किमान 1 मीटरचे अंतर राखा जेणेकरून तुम्ही संपर्कामध्ये कोणाशी येणार नाही. त्यानंतर काय करू नये, लोक एकत्र येतील असे समारंभ करू नका. आपल्या गावामध्ये सूचना द्या की कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम आयोजित करायचा नाही, घरी कुठल्याही प्रकारचे जेवणळ घालवायचे नाहीत, किंवा जास्त लोक घरामध्ये येतील असा कुठलाही उपक्रम त्या घरी राबवायचा नाही. त्याचप्रमाणे बाजार, दुकाने, जत्रा, मेजवाना यासारख्या गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही किंवा अशी दुकानं, बाजार, जत्रा वगैरे भरवायच्या नाहीत. आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नका, म्हणजे एसटी, ट्रेन अशा प्रकारे किंवा एखाद्या टेम्पो मध्ये सर्वांनी प्रवास करणे हे सर्व आपण टाळायचं आहे. तर हे आपल्याला प्रामुख्याने जे काय करावे आणि काय करू नये शारीरिक अंतर राखताना हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं याच्यामध्ये आपल्याला मास्क वापरायचे आहेत. मास्कचे प्रकार 3 आहेत. एक म्हणजे N95 मास्क, जो डॉक्टर लोक किंवा नर्स जो कोरोना संक्रमित व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरती उपचार करताना वापरले जाते ही मास्क आहेत. सर्वांनीच त्याचा वापर करणं गरजेचं नाही, फक्त हॉस्पिटल्स आणि मेडिसिन पुरवठा करणारे जे काही नर्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्या मास्क वापरायचा आहे. त्यानंतर ट्रिपल लेअरचं जे मेडिकल मास्क आहे त्याच्यासाठी आजारी व्यक्ती तसेच आजारी व्यक्तीची सेवा शुश्रूषा करणारी व्यक्ती आणि रुग्णालयाला भेट देणारी व्यक्ती, जर आपण एखाद्या आजारी व्यक्तीची शुश्रूषा करत असाल किंवा एखाद्या रुग्णालयात जात असाल दुसऱ्या आजारासाठी एखाद्या व्यक्तीला घेऊन, तर अशा वेळेस हे मास्क ट्रिपल लेअरचं वापरायचं आहे. मेडिकल मास्क म्हणतो त्याला, ते यूज अँड थ्रो असतं, ते वापरल्याच्या नंतर 6 तासाने फेकून द्यायचं असेल, त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची असेल. आणि तिसरं मास्क आहे ते फेस कव्हर मास्क. हे साधं असतं, हे शिवून घेतलेलं असतं आणि हे कापडाचं असतं, शक्यतो त्याच्यामध्ये कापडी मास्क असतात. ते घराबाहेर पडणारी सर्वसामान्य व्यक्ती आपण मार्केटमध्ये जाताना किंवा इतर काही कामासाठी ऑफिसमध्ये जाताना हे मास्क वापरायचं आहे. त्याने संपूर्ण शरीर झाकलं जातं, सॉरी संपूर्ण नाक तोंड झाकलं जातं, फक्त डोळे उघडे राहतात आणि हे पॉसिबल असतं, हे आपल्याला परत वापरता येतं. अशा प्रकारचे 3 मास्क आहेत. 3 मास्क कुठल्या कुठल्या वेळेस वापरायचे हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. हे आपण सर्व आपण त्या गावामध्ये सांगायचं आहे. त्यामध्ये आपण आशा वर्कर, त्याचप्रमाणे आपल्या नर्स, त्याचप्रमाणे आपण गाव पातळी अंगणवाडी कार्यकर्ता, स्वच्छतागृही यांनी सुद्धा हे मास्क 3 नंबरचं मास्क वापरायला हरकत नाही आणि हेच वापरायचं आहे, हे सुद्धा आपण गावातील लोकांना सांगायचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. त्यानंतर मास्कची हाताळणी कशी करायची हे आपण पाहूया. मास्क शक्यतो
मास्क योग्य रित्या वापरायचं कसं वापरायचं तर चुन्या उलगडायच्या हे मास्क जेव्हा आपण घेतो नवीन त्याच्या चुन्या उलगडा त्या जमिनीच्या दिशेला ठेवा नाक तोंड व हनुवटी झाकली जाईल अशा रीतीने मास्क घाला नंतर मास्कच्या मास्क नाकावरच्या हाडावरती हाडावरील भाग घट्ट बसला पाहिजे दोऱ्या बांधा वरच्या दोऱ्या डोक्याच्या मागे बांधा कानाच्या वरून नंतर खालच्या दोऱ्या मानेच्या मागे बांधा त्यानंतर चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला फटी राहणार नाही याची योग्य रीत्या काळजी घेऊन मास्क घट्ट बांधायचा आहे नंतर मास्क चेहऱ्यावरून खाली ओढू नका किंवा मानेवरून लोंबकळत ठेवू नका नंतर मास्क लावल्यावर त्याला स्पर्श करणे टाळा त्याचप्रमाणे दर 8 ते 8 तासाने मास्क ओलसर व दमट झाल्यावर ते काढून त्याच्या ठिकाणी नवीन व स्वच्छ मास्क वापरा तेच नवीन वापरायचं नवीन लावायचं आहे तर अशा पद्धतीने मास्क कशा पद्धतीने वापरायचं हे सांगितलेलं आहे फक्त दोऱ्याला स्पर्श करायचंय मास्कला कुठल्याही प्रकारचे आतून बाहेरून आपल्या हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे त्याचप्रमाणे मास्क काढणे व त्याची विल्हेवाट लावणे मास्क काढताना कसं काढायचे एक वेळेला वापरण्यासाठी असलेल्या मास्कचा पुनर्वापर करू नका नंतर मास्क काढत असताना दोऱ्या वगळता त्याच्या इतर कोणत्याही भागाला स्पर्श करू नका कारण त्या मास्कवर जर हे विषाणू आला असेल तर तो आपल्या हाताला चिटकू शकतो आणि त्याचा स्पर्श आपल्या नाकातोंडाला डोळ्याला झाला तर आपल्याला त्याची बाधा होऊ शकते म्हणून मास्कला हात लावायचा नाही मास्क काढताना आधी खालच्या दोऱ्या सोडा नंतर वरच्या दोऱ्या सोडा आणि मग वरच्या दोऱ्या पकडून मास्क काढा मास्कचे इतर भाग दूषित झालेले असू शकतात मास्क काढताना योग्य पद्धतीचा वापर करा उदाहरणार्थ मास्कच्या पुढच्या बाजूला स्पर्श न करणे पाठीमागून दोऱ्या सोडणे मास्क काढल्यानंतर किंवा वापरल्यानंतर मास्कला चुकून स्पर्श झाला तर हात तात्काळ 70% अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने धुणे किंवा साबणाने स्वच्छ पाण्याने 40 सेकंद धुणे हा आपल्याला एक ड्राईव्ह सर्वांनी घ्यायचा आहे लोकांना त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा तुम्ही दाखवू शकता त्याचप्रमाणे एक वेळ वापरण्यासाठी असलेले मास्क एकदा वापरून झालं की काढल्यानंतर ताबडतोब टाकून द्यायचे कारण ते यूज अँड थ्रू असतं ते पुन्हा वापरायचं आणि त्याची योग्य रीती विल्हेवाट लावायची असते म्हणून याच्या पद्धतीने आपण मास्क वापरायचे आणि त्याची विल्हेवाट लावायची आहे मास्क कधी कधी वापरायचे हे जरा लक्षात घ्या तुम्हाला खोकला किंवा ताप आला असेल तर वापरायचे तुम्ही आरोग्य संस्थेत गेला असेल तर वापरा तुम्ही आजारी व्यक्तीची सुश्रुषा करत असाल तरी वापरायचे संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेत असाल तरी वापरा म्हणजे फील्ड वरती जाताना सुद्धा तुम्ही ते मास्क वापरायचं आहे मास्कला पर्याय नाही जर प्रतिबंध करायचा असेल तर मास्क हे कंपल्सरी प्रत्येकाने वापरायचं आहे दुसरी स्लाइड सर हा ह्याच्यामध्ये फ्रंट लाईन वॉरियर म्हणजे आपण स्वच्छताग्रही अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर हे फ्रंट लाईन वॉरियर आहेत यांनी खबरदारीच्या आणि सुरक्षेच्या उपाययोजना काय आहे समुदायामध्ये फिरताना काय करायचे माहिती देत असताना लोकांपासून 1 मीटरचे अंतर ठेवा तुमचा चेहरा झाकण्यासाठी 3 पदरी मास्क वापरा तो योग्य रीत्या घातला याची खात्री करून घ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध घेताना म्हणजे फील्ड वरती असताना नंतर तुमच्या चेहऱ्याला डोळे नाक तोंड स्पर्श करणे टाळा साबण आणि पाण्याने तुमचा हात वारंवार धुवा आणि अल्कोहोल असलेले हँडवॉश वापरा स्पर्श करणे किंवा थेट शारीरिक संपर्कात येणे टाळा हे समुदायामध्ये फिरताना आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे घरी पोहोचल्यानंतर म्हणजे काम करून आल्यावर ती कामावरून परत आल्यानंतर काय करायचंय मास्क काळजीपूर्वक काढा आणि झाकण असलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाका कुठल्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी साबण आणि पाण्याने तुमचे हात स्वच्छ धुवा किंवा अल्कोहोल असलेल्या हँड सॅनिटायझरने त्या ठिकाणी हात स्वच्छ करायचे आहेत पर्स आणि मोबाईल यासारख्या बरोबर घेऊन गेलेल्या वस्तू घरगुती जंतुनाशकाने 4 कप पाण्यामध्ये 4 टॅबलेट स्पून घरगुती ब्लिचिंग घालून द्रावण तयार करायचं आणि त्याच्यापासून पुसून काढायच्यात किंवा सॅनिटायझरने सर्व वस्तू पुसून काढायच्या आहेत जर सर्दी कोरडा खोकला ताप यासारखे लक्षण दिसत असतील तर नजीकच्या सरकारी आरोग्य संस्थेशी किंवा जिल्हा चौकशी अधिकाऱ्याशी त्वरित संपर्क साधा आणि त्या ठिकाणी योग्य ते सल्ला ते देतील त्या सल्ल्यानुसार तुम्ही पुढची ट्रीटमेंट घेऊ शकता हे आपण प्रत्येकाला सांगायचं आहे आणि गावामध्ये याचा प्रचार प्रसार व्यवस्थित करायचा आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा फील्डमध्ये फिरताना ह्या सर्व काळजी घ्यायची आहे आणि हे सर्व वर्तन आपलं असलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा हे सर्व आपण व्यवस्थित सांगायचं आहे नेक्स्ट स्लाइड हा आता आपल्याला जे काही सार्वजनिक संस्था असेल किंवा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी बऱ्याच अंशी त्या ठिकाणी हे हँडवॉश स्टेशन नाहीयेत तर ही अशी तात्पुरती हँडवॉश स्टेशन उभी करायची आहेत हे एक हँडवॉश स्टेशनची नमुना दाखवलेला आहे लोखंडी जे काही आपलं ड्रम असतो किंवा पिंप असतं
ते कापून त्याचं एक हँडवॉश स्टेशन बनवलेले, साधारणतः 10,000 त्याची किंमत आहे. अशा पद्धतीने आपण ग्रामपंचायत किंवा पतसंस्था किंवा सार्वजनिक संस्था ज्या आहेत यांच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी हे बनवायला सांगायचे, जेणेकरून जे आपले त्या लोक येतात किंवा सेवा घेण्यासाठी गावकरी येतात त्यांनी आतमध्ये येताना हे हात स्वच्छ धुवूनच गेलं पाहिजे आणि बाहेर जाताना सुद्धा स्वच्छ हात धुवून जाता आलं पाहिजे, जेणेकरून त्याचा कुठल्याही प्रकारे वस्तूला स्पर्श जरी झाला तरी त्या ठिकाणी त्याला हँडवॉश करून त्या ठिकाणी व्यवस्थित त्याच हाताची स्वच्छता ठेवणं त्याला शक्य होईल आणि याच्यावरती आपल्याला नियंत्रण करणं, ह्या कोरोना विषाणूवरती नियंत्रण करणं अतिशय सोपं होईल. तर अशा पद्धतीचं एक मॉडेल आहे, हे आपण आपल्या गाव स्तरावरती सर्वांना सांगायचंय, ग्रामपंचायतीला सांगायचंय आणि त्या पद्धतीनं योग्य ते हँडवॉश स्टेशन उभं करायचंय. त्याचप्रमाणे दुसरं एक हँडवॉश स्टेशन आहे, त्याच्यामध्ये साधारणतः एक सिमेंट काँक्रीटचं टाकी वापरून केलेलं आहे. सर दुसरी स्लाइड, त्याच्यामध्ये एक मीटरचं अंतर ठेवून त्या ठिकाणी नळ कनेक्शन द्यायचं आणि अशा पद्धतीचं एक हँडवॉश स्टेशन आपण बनवू शकतो, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिक शौचालय जर एखाद्या गावामध्ये असेल तर अशा पद्धतीची हँडवॉश स्टेशन तयार करा, त्या ठिकाणी हँडसोप साबण किंवा सॅनिटायझरची उपलब्धता करून ठेवायला सांगा आणि त्या ठिकाणी वारंवार हात कसे धुतले जातील किंवा त्या ठिकाणी इतरांना आपल्या हात धुण्याची जी सवयी आहेत या कशा त्याच्यामध्ये चालू होतील आणि त्यांना त्याची सवय कशी लागल हे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रामुख्याने असे हँडवॉश स्टेशन उभे करायचे आहेत. त्याचप्रमाणे जे शाळा आहेत आपल्या शाळांमध्ये सुद्धा असे साधं एक साधारणतः 3,000-3,500 पर्यंतच हँडवॉश स्टेशन आपण उभं करू शकतो. जी काही टाकी आहे त्या टाकीला पुढं हे नळ जोडायचे आहेत एक मीटरचं अंतर ठेवून आणि त्यामध्ये एक सर दुसरी स्लाइड, यामध्ये आपण मुलांना जेव्हा शाळेमध्ये येतील किंवा व्यक्ती सुद्धा अशा पद्धतीने हात धुवू शकतील जेणेकरून त्यांचा एकमेकापासून 1 मीटरचा अंतर सुद्धा राहील, त्याचप्रमाणे शारीरिक अंतर सुद्धा त्या ठिकाणी राखलं जाईल आणि हात धुण्याची जी त्यांची समस्या आहे वारंवार हात धुण्यासाठी एक उपलब्धता त्या ठिकाणी होऊ शकते. तर अशा पद्धतीचे आपल्याला 3 प्रकारचे हँडवॉश स्टेशन आहेत, हे आपण आपल्या स्तरावरती गाव पातळीवरती ज्या ज्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपल्या सरपंच ग्रामसेवकांना सांगायचे आणि लोकप्रतिनिधींना सांगायचंय, जेणेकरून ती समस्या मोठ्या मोठ्या गावांची जी आहे त्या ठिकाणी दूर होईल किंवा ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या असलेली व्यक्ती आहेत सार्वजनिक शौचालय अशा ठिकाणी ही हँडवॉश स्टेशन उभी करायची आहेत. तर हे आहे आपल्याला एक हँडवॉश स्टेशनचा प्रकार. तिसरा जो प्रतिबंधाचा आपला जो आहे घटक आहे तो आहे अधिक जोखीम असलेले गट. हे अधिक जोखीम असलेले गट म्हणजे काय आहे की एक तर वयोवृद्ध व्यक्ती, कारण हा जो विषाणू आहे हा विषाणू प्रामुख्याने लवकर अटॅक करणारा किंवा लवकरात लवकर त्याला त्याचा प्रादुर्भाव दाखवणारा गट जो आहे त्यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्याचप्रमाणे खालील वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्ती आहेत, इतर आजारांनी जर ग्रासलेल्या व्यक्ती असतील ज्यामध्ये हृदय विकार असेल, मधुमेह असेल, फुफ्फुसाचे विकार असतील, मूत्रपिंडाचे विकार असतील, कर्करोगाचे औषधोपचार असतील, त्या अशा व्यक्तींना सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करून अशा व्यक्तींना हा आजार होणार नाही त्यांच्यापर्यंत असे विषाणू पोहोचणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नंतर गर्भवती महिला, गर्भवती महिलांना सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला हा सर या ठिकाणी जागृत करायचंय. ओके हा सर ओके तर त्यानंतर संसर्ग कसा होतो, खोकताना किंवा शिंकताना नाक तोंड झाकार रुमाल वापरा हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. शिंकल्यावर किंवा खोकल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा हे आपण याच्यामध्ये पाहिले. त्याप्रमाणे चेहऱ्याला हात लावू नका, चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी साबणाने स्वच्छ धुवा आणि घर अंगण परिसर नेहमी स्वच्छ ठेवा, यामध्ये आपल्याला हे प्रामुख्याने लक्ष द्यायचंय. त्याचप्रमाणे काही एक केस स्टडी आहे की त्या ठिकाणी एक स्मिता भाजी आणायला गेलेली आहे, तिच्या घरात तिचा घसा दुखत आहे व ती तोंड न झाकता सतत खोकत आहे, तेव्हा ती दुकानात घेते तेव्हा मी तिचे तिथे तुम्ही आहात आणि अकस्मात तिला खोकण्याची उबळ येते. प्रत्येक जण तात्काळच्या पासून दूर जातो आणि दुकानदार रागाने म्हणतो तुम्हाला खोकला झाला असेल तर माझ्या दुकानात येऊ नका. असे प्रकार सुद्धा वारंवार घडू शकतील, अशा वेळेस आपण काय करायचं हे लक्षात घ्या. तुम्ही असाल तिथं तेव्हा दुकानदार असाल तुम्ही म्हणून तुम्ही जर जेव्हा दुकानदार असाल तेव्हा काय कराल किंवा तुम्ही स्वच्छतागृही असाल तेव्हा काय करायचे. अशा व्यक्तीपासून लोकांनी दूर होणे आणि शरीराचं अंतर ठेवणे उचित आहे. तथापि दुकानातील अन्य ग्राहक खोकताना व्यक्तीला श्वसन संस्थेचे योग्य स्वच्छतेचे पालन करण्याचा सल्ला देऊ शकतो. दुकानदाराने स्मिताच्या अंगावर ओरडणे योग्य नाही असे वर्तन एखाद्याची मानहानी केल्यासारखे आहे. जरी प्रत्येकाला भीती वाटत असेल तरी ओरडण्याने प्रश्न सुटत नाही असे असल्याने एखाद्याला बहिष्कृत केल्यासारखे वाटेल व तो आजारी माहिती लपून ठेवून त्या ठिकाणी दुकानदार त्याच्या दुकानात काउंटर जंतुनाशक द्रव्य नियमितपणे पुसून निर्जंतुकीकरण ठेवून करून ठेवू शकतो. हे दुकानदारांनी करायचे. ओके
ओके सर, आणि दुसरे मूळाक्षर आहेत त्या मूळाक्षराने तुम्ही सर्व शिकून त्या स्वच्छताग्रहीने बघून घ्यावे. ओके आपण आता सारिका मी सारिका देशमुख, शालेय आरोग्य स्वच्छता तज्ञ, जिल्हा परिषद ठाणे. माझा जो विषय आहे तो आहे COVID-19 प्रतिबंधक उपाय कुटुंब आणि सार्वजनिक स्वच्छता. यामध्ये आपण बघणार आहे की पाणी साठवण, हाताळणे आणि स्त्रोत स्वच्छता. तर हे का महत्वाचं आहे? याच्या आधी आपण करत नव्हतं का? या आधी पण आपण ह्या गोष्टी करत होतो, पण आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त का महत्वाचे आहे? कारण की आपल्याकडे कोरोनाचा व्हायरस आलेला आहे, तो विषाणू आलेला आहे. आपण पहिले पण आपण साठवण करत होतो, पण आता हे इतकं महत्वाचं झालं आहे की आपल्याला याची खूप आवश्यकता आहे. आपल्याला आपल्या घराचं, कुटुंबाचं आणि समाजाच्या लोकांना यापासून वाचवायचं आहे. यासाठी आपण काय करू शकतो की जे आधीच पाणी आपण गाळून घ्यायचं, उकळून घ्यायचं आणि तुरटी पण फिरवत होतं, पण याविषयी विशेष काळजी करायची घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये, या कोरोना व्हायरस मध्ये, की आपल्याला हे पाणी जे आहे जर तुम्ही खाली ठेवत असाल तर यामध्ये अशी शक्यता आहे पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतो. 70% आजार हे पाण्यामुळे होत असते आणि पाण्यामुळे वेगवेगळे टायफॉइड आहे, कॉलरी आहे, असे आजार होतो. आणि या आजाराला जर आपल्याला दूर करायचं असेल, तर रोग प्रतिकार शक्तीला आपल्याला चांगलं करायचं असेल, तर या आजाराला आपल्या जवळ येऊ द्यायचं नाही. कारण की या आजाराला जर आपण दूर जवळ येऊ दिले तर आपल्याला कोरोना व्हायरस सारखा आजार हा आपल्याला आपल्या याच्यावर आघात करू शकतो आणि आपल्यावर आक्रमक करू शकतो. तर आपल्याला याच्यापासून सुटका करण्यासाठी आपल्याला हे पाण्याची साठवण आहे त्याला अजून चांगल्या प्रकारे कसं हातात येते, याची कशी साठवण ठेवतात, हे आपल्याला या काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की जे भांडे आहे आपल्या पिण्याच्या पाण्याचे त्याचे निर्जंतुकीकरण करायचं म्हणजे भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यानंतर पाणी गाळून उकळून घ्यायचं आहे आणि तुरटी फिरवायची आहे. कधी कधी काय होतो, आपल्या घरामध्ये लहान मुलं असते किंवा आपण पण पाण्यामध्ये आपण असा हात ग्लास बुडवतो, त्याच्यात बोट जाते आणि आपला हातात पाणी, पाण्याचा हात पण जाते. यासाठी आपल्याला काय एकच करायचं, पिण्याच्या पाण्याचे भांडे हे उंच याच्यावर ठेवायचे आहे की जेणेकरून लहान मुलांचा त्याच्यात हात जाणार नाही. आणि पिण्याचं पाणी जेव्हा आपल्याला घ्यायचं आहे अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की ओघळण्यात ते पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या शक्यतो शक्य असेल असं ठीक आपल्याला पाण्याचे जे भांडे त्याला टोटी बसवायची आहे. आणि जे आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहे, नळ आहे, हातपंप आहे, बोरिंग असेल, ह्याचा जो परिसर आहे तो पण स्वच्छ करायचा आहे या काळामध्ये. हे विशेष काळजी आहे आपल्याला स्वच्छालयाचा वापर आणि स्वच्छता. स्वच्छालयाचा वापर तर आपल्याला करायचाच आहे, आपला आदिवासी भाग आहे आणि आदिवासी भागामध्ये हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला याची खूप जाणीव जागृती तुम्ही करतच आहे, स्वच्छाग्रही म्हणून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे तर करतच आहे, पण या काळामध्ये अतिशय महत्वाचं का आहे? कारण की कोरोना विषाणू हा विष्ठेमध्ये 11 दिवस जिवंत राहू शकतो. म्हणजे 11 दिवस जो विषाणू जिवंत राहू शकतो त्यासाठी आपल्याला प्रतिबंध करावं लागेल की उघड्यावर स्वच्छ करण्यास प्रतिबंध करावं. मग यासाठी आपल्याला सगळ्यांना, सर्वांना स्वच्छालयाचा नियमित वापर करण्यास सांगावं लागेल. जर वापर करत असेल तर मग स्वच्छालयाचा आपल्याला पाणी, साबण उपलब्ध करून ठेवावी लागेल. त्यानंतर आता मोठे वापरतच असेल, पण मेन आहे लहान मुलं. लहान मुलांनी सुद्धा स्वच्छालयाचा वापरच करायचा हा आग्रह नाही, ही तुम्हाला प्रत्येकाला सांगणे खूप आवश्यक आहे की लहान मुलांनी सुद्धा स्वच्छालयाचा वापर करावा. जर एखाद्या लहान मुलं जर बाहेर करत असेल तर अशा वेळेत जर स्वच्छ त्यांनी बाहेर केली अशा वेळेत ती जी विष्ठा आहे ते तुम्ही परिसरामध्ये आजूबाजूला कुठेही न टाकता ती विष्ठा तुम्ही स्वच्छालयामध्येच टाकावी. आणि स्वच्छालयामध्ये टाकल्यानंतर तुम्ही ते हात आपले पण स्वच्छ करावे आणि लहान बाळाचे पण हात हे साबणाने स्वच्छ करावे. त्यानंतर काय की आपण सार्वजनिक स्वच्छालय, समुदाय स्वच्छालय वापर करतच असतो, तर अशा वेळेस पण जर सामाजिक आणि सार्वजनिक स्वच्छालयामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती वापर करतात त्याचे, तर अशा वेळी त्यांनीही जो त्याचा वापर करत आहे, जो आधी त्यांनी तिथे गेलेला आहे त्या व्यक्तीने आल्यानंतर ते स्वच्छालय मध्ये पाणी टाकून स्वच्छ करावा आणि मग दुसऱ्यांनी जावं, हे पण एक चांगलं आहे. कारण की आपल्याला कोरोनापासून वाचायचं आहे. आणि एक आहे की आपला जो परिसर आहे तो एक स्वच्छ ठेवायचा. नेक्स्ट आपल्याला मैल विसर्जन आहे जे आहे मैल गाळ हे करणार. नेक्स्ट तर तुम्हाला हे करायचं आहे की कोरोना विषाणू विष्ठेत आढळू शकते या संबंधात थोडाफार दुजोरा मिळत आहे,
तर आपल्याला काय करायचंय, आपण जे शौचालय बांधलेलं आहे ते दोन खड्ड्याचे आहे किंवा सेप्टिक आहे आणि किंवा एक खड्ड्याचं असेल जिथे जागा उपलब्ध नसेल अशा ठिकाणी आपण हे केलं, पण दोन खड्ड्याचे शौचालय असेल आणि दोन्ही खड्ड्याचे शौचालय तुमचे भरले असेल, अशा वेळी काय करायचं, अशा संसर्ग काळामध्ये तो खड्डा रिकामा करू नये. आणि जर तुमचं सेफ्टी टाकीचा शौचालय असेल आणि एका खड्ड्याचा शौचालय असेल, अशा वेळी तुम्हाला जे मल व्यवस्थापन आहे, मलगा प्रक्रिया केंद्र आहे, यांच्याकडे माहिती मागायची, यांच्याकडून शास्त्रीय पद्धतीची माहिती घ्यायची आणि ते गाळ उपस्त करताना तुम्हाला वैयक्तिक साहित्य वापरायचं आहे आणि वैयक्तिक सुरक्षा पण काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला, आता आपण मळ गाळ काढत असताना हँड ग्लोव्ज आहे, तुमचे मास्क आहे, बूट आहे, त्याच्यानंतर गॉगल आहे, चेहऱ्याचं झाकणारा हे आवरण असतो काचेचा आता दिलेला आहे ते तसं असू शकते किंवा पूर्ण बाहेरचा ऍप्रन आहे, हे तुम्ही वापरायचं आणि त्याच्यानंतर जे माल गाळ आहे ते काढायचा. मग आता हे काढल्यानंतर त्याच्यावर काय प्रतिमा मुंबई, म्हणजे काढल्यानंतर काय करायचं, जे तुम्ही साहित्य वापरलेलं आहे वैयक्तिक साहित्य सुरक्षेची जे साहित्य आहे ते तुम्ही स्वच्छ धुवायची आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर तुमचे पण जे हात आहे ते पण तुम्हाला स्वच्छ धुवावे लागणार आहे. नेक्स्ट आता आहे सुरक्षा, शारीरिक अंतर राखणे. शारीरिक अंतर का राखायचं आहे की एकामेकामध्ये किमान याचं 1 मीटर तरी अंतर असायला पाहिजे, कारण की हा जो कोरोना व्हायरस आहे हा आपल्याला ना दिसणार आहे, हा आपल्याला कुठे दिसत नाही आहे, त्यापासून आपल्याला स्वतःला संरक्षण करायचं आहे, कुटुंबाचं करायचं आहे, त्यानंतर तुमच्या गावकऱ्यांचं करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 1 मीटर अंतर राखूनच आपल्याला राहायचं आहे. मग आता आपल्याला हे दोन चित्र दिले आहे, एका चित्रामध्ये काय करायचं आणि काय करू नये, हे गडचिरोली भागातलं आदिवासी भागातलं एक चित्र आहे. यामध्ये खूप छान आहे की जेव्हा त्या महिला पाणी भरत आहे तेव्हा त्याने 1-1 मीटरचं म्हणजे 3 फूट अंतर, 3.5 फूट अंतर ठेवून आपण पाणी भरत आहे आणि आपल्याला हे आणि असं करायचं की बाहेर जायचंच अजिबात नाही, कितीही जर खूप महत्वाचं काम असेल तरच तुम्ही बाहेर निघा, पण शक्यतो बाहेर जाऊ नये, तेव्हा आपण स्वतःला यापासून वाचवू शकतो. आणि दोन व्यक्तीमध्ये 1 मीटरचं अंतर राखा, त्यानंतर काय करू नये, अशा ठिकाणी जाऊ नये जिथे जास्त गर्दी आहे, जसं बाजारचं ठिकाण झालंय, दुकाने आहेत, जत्रा आहे, लग्न समारंभ असेल, एखाद्या तुमच्या आता गावामध्ये आपल्या असते नाका असतो किंवा एकाच सवाडीमध्ये जिथे आपली बैठक घेते अशा ठिकाणी आपण जाऊ नये. आणि शक्यतो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये, जसं बस ट्रेन आहे याचा आपण सध्या तरी वापर करू नये. नेक्स्ट आता आपल्याला शारीरिक अंतर राखणे झाले, आता आपल्या म्हणजे असं सुरक्षित अंतर का बाळगायचं आहे आपल्याला, कारण की आपण सर्वजण आपल्याला माहित आहे स्वतःला पण आपल्याला वाचवायचं आहे यापासून, कुटुंबाला वाचवायचं आहे, त्याच्यानंतर आपल्या समाजाला, कारण की आपण सर्व स्वच्छाग्रह हे समाजाचे एक देण आहे, आपल्याला गावामध्ये काम करायचं खूप महत्वाचा घटक आहे याच्यामध्ये, त्यासाठी आणि हे सर्वांना तुम्हाला निरोगी ठेवायचं, आपल्याला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे निरोगी ठेवायचं आहे, त्यासाठी आपल्याला याच्यासाठी बचाव करायचे हात साबणीने हात धुवायचे आहे, त्यानंतर पाणी स्वच्छ ठेवायचं आहे आणि स्वच्छालयाचा तर वापर करायचाच आहे, हा सगळ्यांना महत्वाचा आहे की स्वच्छालयाचा वापर करणे. घराबाहेर असताना इतरांपासून असताना 1 मीटर अंतर ठेवायचंच आहे, 3-3.5 मीटर, आणि कुठे कुठे ठेवायचंय तुम्हाला अंतर, तर तुम्हाला घरी असेल तरी ठेवायचं, कुटुंबामध्ये असेल तरी ठेवायचं, त्यानंतर पाणी भरताना, एखाद्या तुम्ही दुकानात गेले आहे सामान घेत आहे अशा ठिकाणी तुम्हाला खरेदी करताना अंतर ठेवायचंय, दवाखाना इस्तिफळ आहे अशा ठिकाणी सुद्धा, आणि त्यानंतर सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय असेल आपल्याकडे, आपण जेव्हा तो सार्वजनिक आणि सामुदायिकचा वापर करत असेल तेव्हा आपण त्या ठिकाणी गर्दी न करता प्रत्येकाने 1-1 मीटर अंतर ठेवूनच रांगेमध्ये राहून त्या शौचालयाचा वापर करावा. धन्यवाद. ओके सर, 5वं सत्र आपण सुरू करतोय, कोविड संभाव्य आणि बाधित व्यक्ती संबंधीची काळजी यामध्ये. ओके यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सहयोगी वातावरणाची निर्मिती करायची, म्हणजे वातावरण गावामध्ये असं निर्माण झालं पाहिजे की त्याच्याबद्दलची भीती दूर झाली पाहिजे कोरोनाबाबत. त्यानंतर स्वयं विलगीकरण, म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण आजारी तर त्यांनी स्वतःहून वेगळं राहण्याची सवय लावावी, किमान एक त्याचा जोपर्यंत आजार म्हणून त्याला रिलीफ मिळत नाही तोपर्यंत. त्यानंतर घरामध्ये विलगीकरण, कुटुंबियांचं जे काही विलगीकरण होतं त्याच्यामध्ये शक्यतो आपण ज्या काही यापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आहेत याचं सर्व पालन करणं गरजेचं आहे आणि घरी शुश्रूषा करणे.
करणे, जे आजारी व्यक्ती त्यांची शुश्रूषा व्यवस्थित करणे, त्यांची देखभाल करणे हे महत्वाचं आहे, जेणेकरून कोविड संभाव्य जे बाधित व्यक्ती आहे त्यांची आपल्याला काळजी घेता येईल. यामध्ये प्रामुख्याने नेक्स्ट सर, उपाययोजना आणि प्रतिबंध, सहयोगी वातावरणाची निर्मिती, समाजातील प्रभावी व्यक्तींशी बोला आणि त्यांना सामील करून घ्या. भेदभावाला विरोध करा. शक्यतो बाहेरून आलेल्या लोकांबद्दल लोकांची वेगळी समज असतो, हा शक्यतो गावामध्ये दूर झाला पाहिजे. भेदभाव दूर करा. स्थानिक प्रभावी व्यक्तींची यादी तयार करा, त्यामध्ये जे काही प्रभावी सरपंच, धार्मिक गुरु असतील, शिक्षक असतील, इत्यादींची यादी तयार करून त्यांना सुद्धा या कामामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. परिस्थितीची कल्पना द्या, त्यावर चर्चा करा. तसेच पालन आहे. गावातील अनेक लोक त्याला ओळखतात, परंतु बाबूलाला सर्दी आणि ताप आल्यामुळे सध्या लोकांनी त्याचे ट्रॅक्टर भाड्याने घेणे थांबवलेले. ही गोष्ट जेव्हा तुमच्या कानावर येते, तुम्ही बाबूलालशी बोलता तेव्हा तो सांगतो की लोक त्याला पाहून रस्ता बदलतात आणि त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबियांशी, अगदी मुलांशी देखील दूरध्वनीवरून बोलत नाहीत. लोकांच्या अशा वागण्यामुळे त्याने गाव सोडून त्याच्या शहराकडील घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गावामध्ये अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला जरी आजार झाला असेल, कुठलाही आजार असो, ताप सर्दी वगैरे, तर याच्यामध्ये लगेच त्याला कोरोना झाला असे प्रचार करायचा नाही. असा प्रचार करणाऱ्या लोकांवरती नियंत्रण ठेवायचं. अशा लोकांनी जर प्रकार घडवला तर अशा व्यक्तींना समज द्यायचं काम सुद्धा आपल्या ह्या ज्यावरती सांगितलेल्या समिती आहेत त्या समितीच्या माध्यमातून करायचे. म्हणजे गावामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल, समन्वय तयार होईल. असे वागणे योग्य नाही, कारण स्थानिक आरोग्य कर्मचारी या नात्याने तुम्ही काय कराल आणि समाजातील प्रभावी व्यक्तींची भूमिका काय असेल हे आपण याच्यात पाहू. स्थानिक भूधारकांनी समजून घेऊन त्यांची समजूत घातली पाहिजे. त्यानंतर कोविड म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि आपले जे कार्यकर्ते आहेत, आशा वर्कर वगैरे, यांनी या अशा प्रकारचे जर कोणी गावामध्ये अफवा उठवत असेल, अफवा पसरत असेल, तर त्या व्यक्तींना वेळच्या वेळी योग्य समुपदेशन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. घरचे घरी विलगीकरण, संभाव्य व्यक्तीचे सुरक्षित वास्तव्य असणं गरजेचं आहे. अंतर राखा. घरी जेव्हा आपण विलगीकरण करून घेतो त्यावेळेस काय काळजी घ्यायची, असा आजारी व्यक्तीने हे तुम्हाला यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुमच्या घरातील हवेशीर असलेल्या विशिष्ट खोलीत आणि कुटुंबातील इतर लोकांपासून दूर राहा. मर्यादित हालचाल ठेवा. उपलब्ध असलेले स्वतंत्र स्वच्छतागृह वापरा, कारण शौचालय हे अशा व्यक्तीने वेगळं वापरलेलं चांगलं. आरोग्य सेवेचा उपयोग करा आणि सूचित करा. जर काय असा त्रास असेल तर तात्काळ सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आहे. घरी पाहुण्यांना निमंत्रित करणे टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. असं जर काही दक्षिणा वाटली तर कृपया हे सर्व आपण त्या ठिकाणी पालन करायचं आहे. मास्क लावा. लोकांमध्ये वावरताना डॉक्टर दवाखान्यात जाताना चेहऱ्यावरती एक पूर्ण चेहरा झाकून घेईल, असं जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील, असा मास्क वापरायचा आहे. जेणेकरून ह्या लक्षणांचा इतर ठिकाणी प्रसार होणार नाही. नेक्स्ट सर, दुसरी स्लाइड. घरामध्ये ससुरच्या वातावरण सुरक्षित ठेवा. संभाव्य संक्रमित व्यक्तीच्या घरातील कुटुंबियांना घ्यावयाची काळजी. मदत काय करता येईल आपल्याला? कुटुंबातील नेमून दिलेल्या सदस्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीला डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचारच्या सूचनांचे पालन करण्यास मदत करावी, त्याची शुश्रूषा करावी. हात धुणे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हात हे वारंवार धुवायचे आहेत. किमान दोन शुश्रूषा केल्याच्या नंतर, शुश्रूषा करण्याच्या अगोदर ह्या संबंधित व्यक्तींना हात धुवायचे आहेत. स्वच्छ करा, निर्जंतुकीकरण करा. काउंटर टेबल वगैरे आपल्या घरातील जे काही सर्व पृष्ठभाग आहेत, वापरण्याच्या वस्तू आहेत, त्या सर्व वारंवार साफ करणं गरजेचं आहे सॅनिटायझरने किंवा डेटॉलने. तसेच ज्या पृष्ठभागावर रक्त, शौच किंवा शरीरातील स्राव पडले असतील ते ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने पुसून काढायचेत. नंतर कपडे स्वच्छ धुवा आणि मलिन चादरी झटकू नका. याच्यामुळे अजून त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याला अजून सर्दी शिंका येऊ शकतात. रक्त शौच वगैरे जे असेल ते कपडे स्वच्छ धुवा, डेटॉलने धुवा किंवा निर्जंतुकीकरण द्रावणाने धुवा आणि स्वच्छ वाळून घ्या. चादरी पांघरणे ही निर्जंतुक करा आणि सूर्यप्रकाशात वाळवा. वॉशिंग मशीन, जंतुनाशक साबण, गरम पाणी वापरा व सूर्यप्रकाशात वाळवा. मोठ्या पिंपात गरम पाणी. शक्यतो हे जे काही स्वच्छतेचं आहे, जी कपडे धुवायचे आहेत सर्वांना माहिती कशी धुवायचे, फक्त साबण, डिटर्जंट आणि निर्जंतुकीकरण करणाऱ्या द्रावणामध्ये हे सर्व साफ करायचंय, एवढं लक्ष ठेवायचं. आणि पूर्ण ड्राय करायचे आहेत, सूर्यप्रकाशामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. नेक्स्ट दुसरी स्लाइड सर. हा, हे जे काय आपण शुश्रूषा करताना
जे काही आपल्या घरातली ती कचरा निघणार आहे त्यामध्ये मास्क असेल त्याचप्रमाणे इतर हँडग्लोव्ज असतील हे सगळे एका वेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा शक्यतो प्लास्टिक पिशवी वापरायची नाही पण दुसरी एखादी पिशवी घ्या आणि त्या पिशवीमध्ये त्याची योग्य विल्हेवाट लागेल अशा पद्धतीने ते डस्टबिन मध्ये टाकायचे. त्याचप्रमाणे जो काही घातक कचरा आहे हा घातक कचरा त्या ठिकाणी एका घंटागाडीच्या द्वारे किंवा त्या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली आहे ती त्या ठिकाणी पोच करण्याची जबाबदारी ही यंत्रणेची आहे. फक्त आपण हा जो काही कचरा नेतो तो योग्य रीत्या पॅक करून त्याचे त्या ठिकाणी एका पिशवीत ठेवून त्याचे डस्टबिन मध्ये टाकून ते त्या ठिकाणी आपल्याला पोचवायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे हे विषाणू किंवा त्याला जो काही संसर्ग झाला असेल इतर आजारचा त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आजूबाजूच्या परिसरात होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. नेक्स्ट सर, घरामध्ये विलगीकरण, कुटुंबाची सुरक्षितता, प्रोत्साहन आणि स्वच्छता विषयक अपेक्षित वर्तन कसे असावे हे थोडक्यात सांगतो. कुटुंबातील इतर सदस्यांनी दुसऱ्या खोलीत राहावे आणि रुग्णास शक्य तेवढे अलग करावे. उपलब्ध असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वतः खोली आणि स्वच्छतागृह वापरावे. स्वतंत्र थाळ्या, पाण्याचे ग्लास, कप, जेवणाची भांडी, टॉवेल, चादरी किंवा इतर घरगुती वस्तू घरातील इतरांसोबत शेअर करू नका. साबण आणि पाण्याने हात वरचेवर 70% अल्कोहोलच्या सॅनिटायझरने धुवायत. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात असताना शक्य तेवढे स्वतंत्र संरक्षणात्मक उपकरणे वापरावीत. वरील सांगितल्याप्रमाणे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात असताना 3 पदरी मास्कचा सतत वापर करा. डिस्पोजेबल मास्कचा पुनर्वापर करू नका. वापरलेले मास्क संसर्गजन्य असल्याचे मानून ते घरगुती ब्लिचिंग द्रावणात भिजून आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. लहान मुलांना मास्क बरोबर खेळून देऊ नका कारण याच्यामधून विषाणूचा इतर विषाणूचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपला घरातील आरोग्य हे बिघडू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही काळजी घ्यायची शस्त्रक्रिया करताना किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरात विलगीकरण केलेले असेल तर तिची देखभाल करताना हे सर्व आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आणि हे आपल्याला समाजामध्ये सांगायचे. समूहामध्ये जाऊन हे स्वच्छताग्रही, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी हे गावकऱ्यांना माहिती द्यायची आहे. त्याचप्रमाणे सॉरी सर, 6वं सत्र सुरू करावं. 5वं सत्र संपलेले सर. अजय आहे का? अजय राऊत सर, अजय राऊतला माईक चालू करा. हा सर, केलाय. ओके, 10 मिनिटं करता. अजय 10 मिनिटं. येस सर. ओके. हा, पालघर तालुक्यातील सर्व स्वच्छतागृहींना माझा नमस्कार. मी अजय राऊत, आई सितज्ञ, जिल्हा परिषद सातारा. 6वं सत्र मी घेतो आहे. या 6व्या सत्रामध्ये मानहानी आणि भेदभाव आणि एकूणच या आजारामुळे येणारा लोकांचा ताण तणाव याविषयी तुमच्या बरोबर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पहिल्यांदा पाहणार आहे आपण मानहानी म्हणजे काय, मानहानी का होते, मानहानीमुळे कोणते परिणाम होतात आणि आपण जे स्वच्छग्रही फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून काम करणार आहोत तर ते आपण काय करू शकू याविषयी आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, आता मानहानी म्हणजे काय. आता मानहानी बरोबरच आपल्याला मानहानी झाल्याबरोबर ताणतणाव कसा येतो तर कोणत्याही साथीच्या रोगामध्ये लोकांवर ताण येणे किंवा त्याची काळजी वाटणे हे स्वाभाविक आहे कारण त्यांना अनेक गोष्टींची भीती वाटत असते. जसे की आपण आजारी पडलो आहे, मग आजारी पडल्यानंतर मग आपला मृत्यू होईल का, आरोग्य संस्थेमध्ये गेल्यास त्या उपचारा दरम्यान आणखी मला काही इतर संसर्ग होईल का, त्याचबरोबर माझं जे काम चालू आहे ते उपजीविकेचं काम चालू आहे ते त्याला मला ते काम हातातून जाऊ शकेल का, अलगीकरण म्हणजे विलगीकरण कक्षातून मी राहिल्यामुळे माझ्या कामावर काढून टाकतील का, रोगाच्या संपर्कात आल्यामुळे समाजापासून मला अलग केले जाईल का, विषाणूमुळे किंवा अलगीकरणामध्ये एकाकी पडल्यामुळे कुटुंबाचे संरक्षण करता येणार नाही या भावनेने लोक हतबल होतात आणि मग मी मला कुटुंबियांना गमावण्याची सुद्धा त्याला भीती वाटत असते. त्याचबरोबर अलगीकरणामुळे आणि विसंबून असलेल्या व्यक्तींची काळजी घेता येत नसल्यामुळे असाही वाटत असतो त्याला, एका ठिकाणी वाटत असतो, निराश झालेले असते, कंटाळा झाला असते, एकूणच त्याचं मानसिकता असते ती ढासळते आणि मग वरील गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागल्यानंतर निश्चितच त्याला मानसिक ताणतणाव येतो आणि त्याची लोकांच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलला जातो आणि त्याच्या मानहानी होते. नेक्स्ट सर, आता हा ताणतणाव काय येतो किंवा का मानहानी होते तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की COVID-19 हा आजार हा नवीन आजार आहे आणि त्या आजारावर हा अजून संशोधन चालू आहे, त्याची लस अजून निघालेली नाहीये. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट अज्ञात असते तेव्हा त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप भीती आणि चिंता असते आणि मग त्यामुळे खूप लोक काळजीत असतात आणि अनेक गोष्टी आपल्याला व्हॉट्सअप असेल किंवा इतर
माहिती तोंडीव माहिती मधून अफवा आणि खोट्या बातम्यामुळे चुकीची माहिती पसरते आणि भीती वाटत असते. त्यामुळे निश्चितच अशा लोकांच्यावर हा ताणतणाव येत असतो. नेक्स्ट. आता हा ताणतणाव कसा आला आहे किंवा मानहानी कशी होती आहे हे ओळखण्यासाठी काही उदाहरणं आहेत. यामध्ये बघा, तुम्ही किराणा मालाच्या दुकानात आहात, तिथे अनेक लोक मास्क घालून आले आहेत आणि तुम्हाला दुकानाचा मालक वावरायला दिसतो आणि त्याला खूप खोकल्याची उबर आलेली आहे आणि ती खोकला न करता तो त्याने खोकला दाबून ठेवलाय आणि त्याचा चेहरा एकदम असा लाल झालेला आहे आणि मग त्याला त्या वावरायला साधा खोकला आहे, परंतु तो लोकांसमोर खोकल्यामुळे त्याला भीती वाटते की आपलं आणखी गिरायक आहे ते निघून जाईल अशा पद्धतीचं त्याला वाटत राहतं. दुसरा आहे की सुखाराम पुण्यावरून आपल्या घरी परत आलाय, तो पुण्याला टॅक्सी चालवतो, तो एकत्र कुटुंबात राहतो, तुमच्या परीक्षकाच्या सल्ल्यानुसार त्याला बाधा झाली आहे हे पाहण्यासाठी तुम्ही त्याची माहिती घेतली, त्यामुळे सुखारामला त्याच्या कुटुंबियांना घर सोडून जाण्यास सांगितले आहे ही बातमी तुम्हाला समजली. आता अलगीकरणामध्ये निश्चित एकटं राहण्यासाठी सुखारामला त्या कुटुंबाकडून हा भावनिक आधार हवा आहे आणि तो भावनिक आधार हा प्रत्येकाने आपण फ्रंटलाईन कर्मचारी आहे त्याने देणं गरजेचं आहे की जर प्रत्येकाने योग्य ती काळजी घेतली तर संसर्ग पसरणार नाही आणि जो विलगीकरण कक्षात आहे तर त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये याबद्दल तुला अलगीकरण कक्षात येते हे त्याला पटवून द्यावं लागणार आहे. तिसरं उदाहरण इथं दिलंय की एक ब्युटी नावाची महिला आहे, ती दिल्लीमध्ये राहते, घरकाम करत होती, नुकतीच ती आता गावी परत आलेली आहे आणि तिला सर्दी झाल्यामुळे तिच्या मालकिणीने तिला कामावरनं काढून टाकले आहे आणि हे तुमच्या कानावर येऊन पडलेलं आहे. तर मग आता ही जी महिला आहे तिला ऋतुमानानुसार सर्दी झाली आहे तरी तिच्या मालकिणीने तिला कामावर काढून टाकले म्हणजे निश्चितच तिला ताण येणार आहे आणि तिची मानसिकता ढळणार आहे. त्यावेळेस सुद्धा आपल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी तिचा मनोबल उंचवण्याचं काम करावं लागणार आहे. चौथं उदाहरण आहे की सुराली नावाची 11 वर्षाची मुलगी आहे, तिच्या आई वडिलांचे विलगीकरण झाल्यामुळे ती आणि तिचा 8 वर्षाचा भाऊ त्यांच्या आत्याकडे राहत आहेत आणि सुरालीवर तिचा भाऊ कुटुंबावर पडलेला बोजा आहे अशी तक्रार तिची आत्या सतत करते. तर आता निश्चित सुराली आणि तिचा भाऊ ही दोन्ही मुलं छोटी आहेत, त्यांना मदतीची गरज आहे आणि अशा प्रसंगाचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि तो दीर्घकाळ राहू शकतो. अशा परिस्थितीत या मुलांना मदत करण्यासाठी योग्य उपाययोजना सुद्धा आपल्याला हाती घ्याव्या लागणार आहे. नेक्स्ट सर. आता हा ताणतणाव कशामुळे येतोय तर आणि ताणतणाव आल्यामुळे मग मानहानी होते याच्या भीतीमुळे लोक काय करत असतात की त्यांना काय ज्या काही अडचणी येतात त्या सगळ्या लपवून ठेवतात, ते कुणाला सांगत नाही, ते कुणाला शेअर करत नाही. लोक आरोग्य सेवा व मदत घेण्यापासून मग दूर राहतात की लोकांना मग भीती मनामध्ये तयार होते आणि मग त्यामुळे ते पुढे येऊन सांगत नाहीत की मी संपर्क म्हणजे बाधित असलेल्या क्षेत्रामधून जाऊन आलो आहे म्हणून आणि मग ही माहिती लपवून ठेवल्यामुळे ते आणखीन इतर जणांना ते बाधित करतात. तर अशा त्यामुळे आरोग्यदायी सवयी स्वीकारण्यासाठी ते निरुत्साही असतात आणि काही वेळा त्या टाळण्याकडे लोकांचा कलही असतो. म्हणजे जसं की आपण अनेक वेळा सांगितलं की हात धुतला पाहिजे तर त्या आरोग्यदायी सवय आहेत तर ह्या सवयी त्या म्हणजे पाळायला तयार नसतात. तर कारण का ते दुःखी झालेले असतात, त्यांची मानहानी झालेली असते किंवा त्यांची मानसिकता नसते ह्या सगळ्या गोष्टी पाळण्याच्या. नेक्स्ट सर. आता सगळ्यात महत्वाची ही स्लाईड आहे की आपण हे सगळे स्वच्छतागृही आहोत, हे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून आपण काम करणार आहोत. तर आपण हे कर्मचारी या नात्याने आपण काय गोष्टी करू शकतात हे सगळ्यात महत्वाचे आहेत की लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. कोरोना हा साधा संसर्ग आजार आहे आणि कोणतेही औषध उपचार न घेता 80% लोक हे आजारातून बरे होत असतात, त्यांना सौम्य लागण झालेली असतात हे त्यांना व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे. म्हणजे लोकांमध्ये असलेल्या स्वतःची रोगप्रतिकार शक्ती, या रोगप्रतिकार शक्तीमुळेच ते स्वतःची स्वतः बरे होतात, त्याला कुठल्याही औषधाची गरज नसते हे सर्वात महत्वाचं लोकांना समजून सांगितलं पाहिजे म्हणजे त्यांच्या मनातील भीती कमी होईल. दुसरं आहे की COVID-19 हा कुणालाही होऊ शकतो याविषयी लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे अनेक लोकांना म्हणतात की माझी रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे त्यामुळे मला होणार नाही, तर असं नाही, तो कुणालाही होऊ शकतो, त्यामुळे ती काळजी योग्य ती घ्यावी लागणार. आता आपण ज्या वेळेला क्वारंटाईन मध्ये
दूर होतो. सर्वात महत्वाचं आहे की लोक टीव्हीवरील ज्या स्तरावर कोविड 19 केसेस आले किंवा त्यांना तो रुग्ण आहे असं शब्द न वापरता त्यांनी कोविड 19 झालेला हा व्यक्ती आहे असे शब्द वापरावा किंवा संशयास्पद हा रुग्ण आहे असं म्हणण्यापेक्षा तो कोविड 19 चा संभाव्य व्यक्ती असं म्हणणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून त्यांची मानहानी पासून ते वाचणार आहे. बहुतांशी लोक हे कोविड 19 आजारातून बरे होतात हे अधोरेखित त्यांना समजून सांगा म्हणजे अधोरेखित करा. आणि तसेच कोविड 19 आजारापासून कोण बरे झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांना कुणी मदत केली यासारख्या स्थानिक लोकांबद्दल बातम्या मुद्दामून विस्तृतपणे सांगा म्हणजे जेवढे लोक बरे झालेले आहेत ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पसरवण्याचं काम केलं पाहिजे. तरुण मंडळ आहेत इतर सामाजिक संघटना आहेत यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांच्यासह अधिक जोखीम असलेल्या गटापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष आपण प्रयत्न करावे लागणार आहेत. नेक्स्ट सर. आता इथे एक घटना पिपली गावातली आहे. तर तिथे पिपली गावामध्ये सुरेश घरातील विलगीकरणामध्ये असताना त्याच्या पत्नीला बालकवेदना सुरू झाल्या आणि प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात न्यावे लागले. आशाने सुरेशला आश्वासन दिले की त्याच्या पत्नीची सर्वतरी काळजी घेतली जाईल आणि त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार घरात अलग राहावे. आशाने सुरेशची शेजारी सीमाला सुरेशसाठी जेवण पाठवण्याची विनंती केली. तसेच तिला जेवण देताना खबरदारी घेण्याची आठवण करून दिली. त्यानंतर आशाने स्थानिक मातृगटाच्या समन्वयक ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण समिती सदस्य या सद्य परिस्थिती सांगितली आणि सुरेशच्या जेवणा खाण्याची व सुशीची व्यवस्था करण्याची तिने विनंती केली. आणि मग व्हीएचएनएसच्या सदस्याने गावातील तरुण मंडळाच्या सदस्यांना सुरेशची पत्नी घरी येईपर्यंत पुढील 72 तास त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची विनंती केली. आता आशाने कोणती सकारात्मक कृती केली हे बघा की आशाने पुढाकार घेऊन सामाजिक गट बनवला आणि तिला चांगलं आपत्कालीन परिस्थितीमध्ये चांगलं नियोजन केलंय. आणखी काय केलं की तिला तिच्या मिस्टरांना शेजाऱ्यांना जेवण बनवण्यास सांगितलं. आता ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी ह्या आपण जे फ्रंटलाईन कर्मचारी आहेत ते त्या गाव स्तरावर आपण पुढाकार घेऊन अशा किंवा तिथे गावातले सरपंच या मंडळींना हाताशी घेऊन काय पुढा गावातील प्रभावी लोक आहे यांना हाताशी धरून ह्या गोष्टी सोडवण्यासाठी मदत करायच्या आहेत. ठीक आहे सर, धन्यवाद. सर धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, आता सातवं सत्र मी घेतोय. मी चंद्रकांत कत्रे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई. हा आवाज येतोय सगळ्यांना? सर आवाज येतोय? येतोय येतोय. हा, सातवं आणि आता आपलं शेवटचं सत्र म्हणू कारण आता आपले 10 मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. याच्यामध्ये या COVID-19 या बाबतीची समज गैरसमज आणि आपल्याला त्या दूर करण्यासाठी संवादाचे कोणकोणते उपक्रम आपल्याला राबवता येतील या दृष्टीने आपण याच्यात थोडक्यात चर्चा करणार आहोत. इतर विभाग जसं आरोग्य विभाग आहे, आपला पाणी पुरवठा आहे, या विभागांचा आपल्याला समन्वय साधून ICDS आहे यांच्या समन्वयाने आपल्याला काम कसं करता येईल, मग ही आपली या आजाराची माहिती कशी घ्यावी, कोणती घ्यावी, त्याच्यात समज गैरसमज काय आहे, त्याच्यासाठी संवादाचे उपक्रम आपल्याला कोणकोणते राबवायचे आहेत, संवादाच्या उपक्रमामध्ये आपल्याला आता जास्तीत जास्त भर दिला पाहिजे म्हणजे वैयक्तिक ग्रहभेटीवर. तर ते उपक्रम राबवत असताना आपण कोणत्या ऍक्टिव्हिटी करू शकतो आणि इतर विभागाचा समन्वय आपण कसा घेऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड, पुढची स्लाइड. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की शारीरिक अंतर. आता याच्या आधीच्या सल्ला तज्ज्ञांनी आपल्याला दोन व्यक्तीमध्ये किती अंतर असावं हे आपल्याला सांगितले, कमीत कमी 1 मीटर अंतर आपलं राहिलं पाहिजे.
मग वैयक्तिक स्वच्छतेमध्ये हात धुवायचं, नके वेळच्या वेळी आंघोळ, सॅनिटायझरचा वापर, ह्या वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला नियमित आपल्याला करावं लागणार. त्याचबरोबर कुटुंब स्तरावर आपल्याला कशी स्वच्छता ठेवायची, आपल्या परिसर स्वच्छ कसा ठेवायचा याविषयी माहिती लोकांना देणं गरजेचं आहे. महिला गाळ व्यवस्थापन, आपल्या विष्ठेचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं, घरामध्ये किंवा जनावरांचा जो कचरा निघतो वेगवेगळ्या पद्धतीचा मग वेगवेगळ्या प्रकारचा असेल तर त्याचं आपल्याला व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जे बघा पुढची स्लाईड घ्या. आता ही माहिती कशी घ्यावी, जेव्हा तुम्ही लोकांना भेटाल त्यावेळा तेव्हा त्यांना स्पर्श करणे, थेट शारीरिक सान्निध्यात करणे टाळा. पण आपल्याला कसे असते सवय असते की आपण भेटलो की सेकंड करतो, हातात हात देतो, गळा भेट करतो, तर हे आपल्याला आता टाळणं अतिशय गरजेचं आहे. संवाद साधताना 1 मीटरपेक्षा अंतर आपल्या दोघांच्या मध्ये असलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही आता ग्रहभेटी करायला जाल त्यावेळेला सुरक्षित अंतर, या ते समोर चित्रामध्ये दाखवलेलं बघा की आशा वर्कर, अंगणवाडी ताई ही समोर त्या व्यक्तीशी बोलते पण त्यांच्यामध्ये अंतर आहे, म्हणजे ज्या बोलणाऱ्या 2 व्यक्ती आहे त्या 2 व्यक्तींच्या मध्ये सुद्धा त्यांनी अंतर ठेवलं आहे. तर हे आपल्याला अंतर ठेवणं गरजेचं असतं. जर जागा उपलब्ध असेल आणि परिस्थिती अनुकूल असेल तरच मोकळ्या जागी बसून कुटुंबाशी संवाद साधावा. जर तुम्ही एखाद्या मोठ्या खोलीमध्ये किंवा अंगणामध्ये जर बसणार म्हणजे सोय असेल तर तिथे तुम्हाला व्यवस्थित म्हणजे 1 मीटरचं अंतर ठेवून तुम्हाला चर्चा करता येईल. आणि ज्या वेळा तुम्ही ग्रहभेटीला जाता एखादा संशयित व्यक्ती आढळतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला नम्रतेनं वागावं लागेल. म्हणजे त्यांना जर तुम्ही तिटकाऱ्यानं जर बोलला तर तुम्हाला तो पाहिजे तसा प्रतिसाद देणार नाही. भेदभाव कुठलाही करू नका, ओरडू नका आणि असभ्य भाषा वापरू नका. ही आपल्याला माहिती देताना काळजी घ्यावी लागेल. तुमच्या भेटीचा हेतू आहे, तुम्ही कशासाठी आलात, काय माहिती देणार आहेत हे जरा थोडस तुम्ही तुमचं ओरिएंटेशन करून द्या, लोकांना सांगा. संभाव्य तसे निश्चितपणे संसर्ग झालेले रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेले तणावाखालील रुग्ण, आता घरामध्ये जर एखादा तसा जर संभाव्य रुग्ण जर असेल तर घरामध्ये लोक तणावाखाली असतात. म्हणजे आता बघा साधी जर आता जनरल जर म्हणजे हंगामी आपला ताप किंवा खोकला जर आला तर लोक खाली लगेच तणावाखाली येतात. तर त्यावेळेला त्यांना माहिती मी त्यांचे जे काही पूर्व म्हणजे माहिती देणं जे गरजेचं आहे, म्हणजे हे सगळेच ताप काही कोरोनाचे नसतात हे त्यांना तुम्हाला समजावून सांगणं आणि त्याची मग पुढे त्याची कारवाई करण्यासाठी टेस्ट साठी वगैरे पाठवणं हे तुमचं महत्वाचं काम आहे. तुम्ही माहिती दिलेली माहिती लोकांना नीट समजेल आणि समजेल अशा भाषेत सांगून आणि त्यांना जर एखादं उत्तर तुम्हाला येत नसेल तर त्याचं तुम्ही तज्ञाकडून उत्तर घ्या, मग परत त्यांना उत्तर द्या, पण तुम्ही एखादं चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करू नका. COVID-19 संदर्भात संबंधित संपूर्ण माहिती अजूनही आपल्या हाती लागलेली नाही. यापूर्वी जसं सांगितलं तुम्हाला हा आजार आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 19 सालीच आल्यामुळं अजून त्याच्याविषयी पूर्ण संशोधन झालेलं नाही. आता ह्याच्यामध्ये बघा गैरसमज बरेच पसरलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती काय ही जरा थोडस आपण थोडक्यात समजावून सांगू. आता उदाहरणार्थ उन्हाळा सुरू असल्यामुळे कोरोना व्हायरस नष्ट होईल म्हणजे उष्णतेचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही हे तुम्ही थोडस लक्षात घ्या. त्याला त्याच्याच अनुषंगानं गरम पाण्याने आंघोळ केली तर कोरोना व्हायरस मरेल, म्हणजे ह्याच उष्णतेच्या बाबतीत म्हणजे आपल्या शरीराचं तापमान 37° सेल्सिअस पर्यंत असतं, त्यामुळे गरम पाण्याच्या आंघोळीचा आणि कोरोनाचा कोणताही परिणाम होत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निमोनियाच्या लस टोचल्यामुळे कोरोना व्हायरसपासून लक्षण होईल का, कसं असतंय ही जरा तापाची लक्षणं असल्यामुळे ताप आला की आपण मग निमोनिया वगैरे झाला असं म्हणतो आणि त्याची लक्षणाचा आणि याचा तसा संबंध नाही हे जेव्हा आपण टेस्ट करतो लॅबमध्ये त्याच वेळा हे आपल्याला कळतं. व्यक्तिशा त्याचा म्हणजे वस्तुस्थिती तशी काही वेगळी नाही. शरीरात अल्कोहोल किंवा जंतुनाशक फवारले तर कोरोना व्हायरसचा संसर्ग होत नाही. आता शरीरावर आणि कपड्यावर अल्कोहोल किंवा सॅनिटायझर पसरल्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळता येणार नाही. जेव्हा हा विषाणू नाकातून किंवा तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा संसर्ग होतो हे आपण जरा थोडस माहिती करून घेतली पाहिजे. जेव्हा तुम्ही आपल्या अस्वच्छ हाताने तोंडाला स्पर्श कराल, नाकाला स्पर्श कराल, हाताने आपल्या हाताने जेवतो
त्या जेवणाच्या वेळी अल्कोहोल त्या वेळा आपले जे हात आहे म्हणजे आपले आजार जे कारण आहे आपले हात आहे त्यामुळं हात हे आपल्याला वारंवार साबणानं बाहेरून आल्यानंतर किंवा कुठली कृती केल्यानंतर आपल्याला हात साबणानं 40 सेकंद गरजेचं आहे. मिठाच्या पाण्यानं सतत नाक स्वच्छ केल्यामुळे संसर्ग होणार नाही. आता वस्तुस्थिती काय सांगते बघा, मिठाच्या पाण्याचं नाक स्वच्छ केल्यामुळे काही जणांना सामान्य होणारी सर्दी नियंत्रित झाल्याचे दिसून येते, परंतु नॉव्हेल कोरोना व्हायरस रोखण्याचा हा प्रभावी उपाय नसल्याचे उपाय असल्याचे सिद्ध झालेले नाहीये. हे तुम्ही महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट. आता हे चिकन आणि मटण खाल्ल्यानंतर व्हायरस पसरतो का? परत ते कच्चा लसूण आणि तीळ खाल्ल्यामुळे तुमचा विषाणू रक्षण होते का? ह्या दोन्ही म्हणजे ह्या खाल्ल्यामुळं म्हणजे आता समजा लसूण जर खाल्ला तर ते आरोग्यदायक आहे शरीराला, त्याचे फायदे पण होतात, पण त्याच्यामुळे कोरोना व्हायरस पासून लक्षण होते हे आपला गैरसमज आहे. आणि चिकन आणि मटण जर आपण रेग्युलर जर म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात जर असेलच तर ते उकळून म्हणजे जे काही आपण कच्चं खाऊ नये ह्याची फक्त दक्षता आपल्याला घ्यावी लागेल. हा विषाणू शरीरात बाहेर पडला की सहज मरतो. आता वस्तुस्थिती बघा, या विषाणूबद्दल आपल्याला अजूनही फारशी माहिती नाही. यासारखे काही विषाणू शरीराबाहेर पडल्यावर विविध प्रभागानुसार 8 ते 24 तास जीवन राहतात, ही वस्तुस्थिती आहे. डास चावल्यामुळे कोविड-19 होतो का? आता वस्तुस्थिती आहे, डास आणि कोरोनाचा व्हायरस प्रसार होत नाही म्हणजे डासामुळे होत नाही. जेव्हा बाधित व्यक्ती शिंकते किंवा खोकते तेव्हा नाकातून तोंडातून उडालेल्या थेंबामुळे हा विषाणू पसरतो. नेक्स्ट. झालंच म्हणायचं. आता या संदर्भात आता बऱ्यापैकी आपल्याला जवळजवळ 6-7 साधन व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे सर्व स्वच्छताग्रही आणि जलसुरक्षांना. आता आपल्या या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या समोरची शेजारी चॅट बॉक्स दिलेला आहे त्या चॅट बॉक्स मध्ये लिहून तुमचा प्रश्न पाठवा. आपल्यासोबत डॉक्टर असतीलच, डॉक्टर तुम्हाला त्याच्या संदर्भात उत्तरं देतील. त्याचबरोबर तुम्हाला एक संध्याकाळी हा ही सगळं पीपीटी तुम्हाला संध्याकाळपर्यंत म्हणजे लगेच दिली जाईल. या पीपीटीचं संध्याकाळी तुम्ही सविस्तर जरा वाचन करा. वाचन केल्यानंतर ही तुमची पीपीटी जी आहे ती तुम्ही तुमच्या गाव पातळीवरती सरपंच, ग्रामसेवक, तुमचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, बाकी अजून तुमचे जे काही लोक असतील या संदर्भात तुमच्या गावामध्ये मदत करणारी अंगणवाडी ताई असे आहे, जलसुरक्षक आहे, रोजगार सेवक आहे, यांना तुम्ही जरा पीपीटी तुम्ही थोडक्यात समजून घ्या. त्यांनी पण वेगवेगळ्या पातळीवरती प्रशिक्षण घेतलेलं आहे. सगळ्यांचं मिळून एक सार चांगल्या पद्धतीचे म्हणजे माहिती तुम्ही घेऊन ही गाव काम तुम्ही तुमच्या गाव पातळीवरती करायचं आहे. तुम्ही हे जे काय काम करणार आहे त्याचं तुम्ही रिपोर्टिंग ठेवा. म्हणजे तुम्ही जे दररोज काय काम करणार, ग्रहभेटी दिली असतील, लोकांना समजावून सांगितलं असतील, हे तुम्ही तुमच्या एक डायरीमध्ये 1-2-3 वळीमध्ये दररोजचा तुम्ही मजकूर तुम्ही त्याच्यामध्ये लिहून ठेवा की जेणेकरून आपल्याला हे पुढे रिपोर्टिंगसाठी सोपं ठरणार आहे. तर कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारा. डॉक्टर साहेब आहात ना? डॉक्टर साहेब, हॅलो. हा डॉक्टर साहेब आहेत ना? हॅलो. हा कोण बोलतोय? डॉक्टर वर्षा बोलते. डॉक्टर वर्षा, व्हाइस प्रिन्सिपल HFWTC ठाणे. हा मॅडम बोला. हॅलो सर, माझा आवाज येतोय? हा येतोय मॅडम. काही प्रश्न असतील तर सर आपण घेऊयात. मी आहे. हो हो मी आहे ऑनलाईन. काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात. हा काही प्रश्न आहेत का स्वच्छताग्रहींचे? तुम्ही ते प्रश्न तुमच्या चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवलं तरी चालेल. हॅलो ओके, काही प्रश्न नाहीत असं आपण समजूया का? अजून प्रश्न आलेले नाहीयेत. हा आलेले नाहीत. समजा कोणाचा काही असं असत. कचऱ्याची 2 मिनिटं थांबा. अजून कोणाचे काही लोक टाइप करत असतील किंवा काय असेल, 2 मिनिटं थांबू आपण, बघूया. ओके. आणि हा टाइप पण करा, वेळ आहे आपल्याला 2 मिनिटं. तुम्ही असंही करू शकता, जर समजा आता प्रश्न तुम्हाला नाही सुटला तर तुम्हाला नंतर एखाद्या अडचण आली, आमचे जिल्हा तज्ञांचे सगळ्यांचे तालुका लेवल आमचे BRC CRC आहेत, त्यांच्या मार्फत तुम्ही प्रश्न विचारा आणि ते परत तुम्हाला डॉक्टरांच्या मार्फत तुम्हाला त्याचं उत्तर पोहोचण्याची व्यवस्था करतील. तर प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायला सुरुवात करा. Thank you.
फीडबॅक फॉर्म असेल तर तो पण हे करून द्या. फीडबॅक फॉर्म. हा सर, फीडबॅक फॉर्म पाठवा आपला, तो 6 प्रश्न अवेलेबल आहे. अवेलेबल आहे का? ओके. एक फीडबॅक फॉर्म पण तुम्हाला दिलेला आहे, त्याच्यामध्ये 6 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, त्याच्या संदर्भात तुमची जी काही मतं आहेत तुमची उत्तरं लिहून ते मी ऑनलाईनच तुम्हाला सबमिट करायचं आहे. आपण मराठी केला होता फीडबॅक फॉर्म. इको प्लॅटफॉर्म जो कोणी ऐकते, इको प्लॅटफॉर्म कडे कोणी आहे? समीक्षा जी परेश. परेश मॅडम, एक प्रश्न आलेला आहे तेवढा घ्या सर. मॅडम बर, एक मिनिट, प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न कोण वाच? मॅडम त्यासाठी काय नियम? ओके, तर यासाठी आपल्याला हे बघा, सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि या आपण ट्रेनिंग मध्ये शिकलेलो आहे ती सार्वजनिक किती सध्या लॉकडाऊन मुळे तर बंदच आहे पूर्ण देशामध्ये. अंतर कमीत कमी असलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपण आता बोला मॅडम. थोडं नेटचा प्रॉब्लेम आहे. ओके, हां, तर कॉमन जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती सध्या बंद आहे, परंतु काही कारणामुळे आपण जर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असाल आणि आपल्याला जर कामासाठी जावं लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायचा आहे. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये 1 मीटरपेक्षा जास्त अंतर असलं पाहिजे. कमीत कमी 1 मीटर अंतर असायला पाहिजे. 5 होता घरगुती तयार केलेला कॉटनचा कपड्याने मास्क आपण तयार केलेला आहे, अशा मास्कचा वापर आपल्याला आपल्याची गोष्ट होती. म्हणजे जेव्हा शक्य आहे तेव्हा आपल्याला किंवा त्याहून जास्त असलेला जो अल्कोहोल, या 3 गोष्टींचं पालन आपण तिथे करणं आवश्यक आहे. तर सर मी पण ऍड आहे. ओके ओके, हा दुसरा पुढचा प्रश्न वाचतो मॅडम. हा वाचा. लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी अजून संपायचं काही विषय नाहीये. गव्हर्नमेंटच्या जशा जशा गाईडलाईन येतील त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी ह्या मिळाल्या जातील. अजून लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टन्सिंग फेस मास्क वापरणं, घराच्या बाहेर न पडणे, या गोष्टींचा आपल्याला लॉकडाऊन जेव्हा लॉकडाऊन संपल त्यानंतर आपल्याला त्या मार्गदर्शक सूचना येतील. हा यस, कुलकर्णी सर, सर एक मिनिट, माझं नाव डॉक्टर निरंजन कुलकर्णी. सर मॅडमनी जसं सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता लॉकडाऊन काळ एक तर सोशल डिस्टन्स ते पाळलंच पाहिजे. तर लॉकडाऊन नंतर ही लॉकडाऊन तर आहेच, लॉकडाऊन मध्ये जे आपण काळजी घेतो, फॉर एक्झाम्पल सोशल डिस्टन्स मेंटेन करणं,
दोन लोकांपर्यंत एका मीटरचे अंतर आपण मास्कचा वापर करणं आणि एका मीटरचे अंतर ठेवणं आणि दोन्ही तोंडाला स्पर्श न करणं आणि वारंवार सॅनिटायझर किंवा सोबण पाण्याने हात धुत राहणं, हा सगळी काळजी लॉकडाऊन नंतरही आपल्याला घ्यायची आहे. लॉकडाऊन मध्ये तर अजूनही घ्यायचं. डॉक्टर साहेब फक्त शेवटचा एक प्रश्न घ्या, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? हो म्हणतो तर त्याच्यामध्ये एकतर वयस्कर वयस्कर लोक येतात आणि इतर लहान मुलं पण येतात याच्यामध्ये. तर जे कोण माणूस बाहेरून येणार आहे त्यांनी लगेच लगेच लहान मुलांची संपर्क करू द्यायचं नाहीये. दुसरं जे जे संपर्क जे संपर्कित लोक आहे, जे बाहेरून आलेले लोक आहे, बाहेरून म्हणजे फॉर एक्झाम्पल आशा किंवा अंगणवाडी किंवा जर परवानगी द्यायची नाहीये, त्यांना घराच्या आतमध्येच ठेवायचे आहे. ओके डॉक्टर साहेब, ओके ओके थँक्यू. चला समारोप करूया. मी आता आज आपल्या पार्लरची ही आपली कार्यशाळा आपली चांगल्या पद्धतीने पार पडली. या कार्यशाळेसाठी ठाण्यावरून अजय राऊत, सातारावरून आयुषी तज्ञ, विक्रम शिंदे, पुण्यावरून शालेय स्वच्छता तज्ञ, युनिसेफचे जयंत सर, बालाजी सर आणि विविध सर्व लोकांनी सहकार्य केलं. ठाणे पालघरचे तज्ञ सर्वांचे आभार मानतो आणि आजची आपली प्रशिक्षण हे संपलं असं मी जाहीर करतो. ओके थँक्यू. थँक्यू थँक्यू सर.